या माऊली इकडे या, तुमच्यापासून सुरुवात करूया. हां या दोघीपैकी कोणी पण ऐकेल ना, या ताई या, सांगा नाव सांगा. सुजाता प्रकाश मोरे. उखाणा घ्या बघू एक छान. रामाने राज्य केले भरताने नाकारले, प्रकाशरावांसाठी सौभाग्य स्वीकारले. क्या बात आहे, जोरदार टाळ्या माऊलीसाठी. या तुमचं नाव सांगा ताई, तुम्ही जावा तिकडे. माझं नाव माधवी आनंद जाधव आहे. काय जेवला? आता उखाणा घ्या. एक समय पाच वाती आनंदरावांचं नाव घेते मी सौभाग्यवती. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. या माऊली, कुठे काढली चप्पल? काढली ना, जाताना तुझं तूच घेऊन जाता येईल. हा सांगा नाव. माझं नाव सौ कविता किरण माने. माईक मी धरतो आता. हा घ्या उखाणा. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, किरण रावांचं नाव घेते सौभाग्य म्हणून. इथं अशी करते ताई, घरात कशी करत असेल? माईक हिसकावून घेतला ताई कुंडे, बघितलं का? माऊली किती गोड असते बघा बरं. सांगा नाव. रुपाली संजय सावर. उखाणा. चांदीच्या ताटात बदामाचे तुकडे, संजय रावांचे नाव घेते लक्ष द्या इकडे. दिलं पुढं काय नाही झालं. झालं लक्ष दिलं आज संपलं होय. सांगा माऊली नाव. शिवांजली वैभव सावर. नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी, वैभव रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे, या ताईनं ठुशी पण नाही घातली, नऊवारी साडी पण नाही घातली, कशात काय आणि फटक्यात पाहिजे बघितलं का? सांगा माऊली नाव. सुनीता जालिंदर सावर. तुम्ही घाबरलाय? नाही नाही, अजिबात घाबरायचं नाही. हा सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं, जालिंदरचं नाव गेलं भाऊजींनी अडवलं. उगच माझं कान फाट्यानं पडलंय नाही. सांगा बरं. या माऊली सांगा नाव. विमल धनंजय कुचेकर. गुळाची गोडी फुलाचा सुगंध, धनंजय रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद. कशाचा? डायरेक्ट स्वर्गात. वा वा. या माऊली सांगा नाव. पूजा शिवाजी सावंत. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाचून शिवाजीरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. परवाही केलं महादेवाचा उखाणा घेतला, म्हटली महादेवाच्या पिंडीला नागाचा येडा, मी त्यांचे मस्त आहे माझा रेडा. काय उखाणा घेतील सांगता येत नाही. ये गाई याला चिकट टेप लावता येते का बघा दादा? मग अशी सांगितलं होतं ना मी. या आई या बाजू घेतो, हे हात दुखाय लागला धरू. हा सीमा अशोक सावर. माड्याव माड्या 32 माड्या मधल्या खोलीत बकर बकरान दिली धडक, सरकारनी बांधली सडक, सडक्याच्या पडेल मोर कसा डुलतोय, अशोकरावांनी साडी आणलेलं रंग कसा फुलतोय. या सांगा माऊली नाव. भाग्यश्री संजय डोंबळे. काय रंबुड द्या असं करतोय मध्येच. हा भाग्यश्री संजय डोंबळे. हा पिरूच्या बागत पोपट कसा झुलतो, संजयनी साडी आणलेला रंग कसा फुलतो. कुठे साडी? कोण नाही कोणचं न वरण भात लोणच. माऊली कसं आहे? बरं आहे. सांगा नाव. स्नेहल रवींद्र सावत. ज्योतिबाच्या शिखराला निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी, रवींद्रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. टाळ्या कमी वाजतायत मंडळी, जोरदार टाळ्या हातवरती करून होऊन जाऊ देत. वा वा वा. सांगा नाव ताई. सोनाली संजय सावत. पळसकेल माझं गाव, गावात होतं लग्न, लग्नात होती वेंड आली, संजयचं नाव घेती झुकुंगी नाही झाली. घरात पण झुकत नसेल. संजयराव म्हणणार मी चुकलोय. या माऊली सांगा नाव. वैष्णवी वैभव सावर.
अत्तरवाळीवर पत्तरवाळी, पत्तरवाळीवर भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोड्यासारखा वाडा, वाड्यात अतघर, मतघर, मतघरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात चहा, चहात पडली माशी, वैभवराव गेले उपाशी, मी धरले पंढरपूरची एकादशी. जेवण कुणी खाल्लं मग? या माऊली, बनवलेलं जेवण केलं तसंच. ताई सांगा नाव. पूजा तुकाराम सावत. संसारूपी सागरात पती पत्नीचा नौका, नाव घेते पूजा, सर्वजण ऐका. भगव्या रंगांची धमक भग, मराठ्यांची आग आहे. तुकाराम रावांचं नाव घेते सावध घराण्याची शान आहे. क्या बात आहे, जोरदार काय या माऊलीसाठी. या प्रतिज्ञा मिथुन सावध. पैठणी साडी मला फार हाऊस. दत्तांचं नाव घेते होमिस्टरच्या कार्यक्रमात. नवीन लगीन झालंय काय? बरं बरं, ठीक आहे, असू दे. या इकडे ताई, जरा तुम्ही थांबाव इकडे या. ताई कुठलं माहेर तुमचं? मागणी. तुम्हाला कुठे पळस खेळ मध्ये दिलंय? हो. मला इचलकरंजीला दिलंय. घाबरायचं नसतंय. किती वर्ष झालं लग्नाला? 2 वर्ष का 2 महिने? 2. सांगा नाव. मालन कोळी. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, बाबूरावांचं नाव घेते कोळी यांची सून. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. तू आई एवढी का खराब झाल्यास? कसं तर टेन्शन घेतलंयस तू आय? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कोरोनात किलो किलो वाढल्यात या सगळ्या. हा बारीक करूया ना, पळूया सगळी. सांगा माऊली नाव. सुवर्ण विनायक सरनोबत. शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. विनायक सरनोबतांचे नाव घेते जय शिवराय जय जिजाऊ म्हणा. क्या बात आहे, वा. या माऊली, तू तूच आहेस आई? तिकडं कशाला बघतीस सांग बर. रामकृष्ण हरी, आता तुम्ही तिकडं बघता का त्यांना इकडं बसू? तुम्हीच तिकडे बघा. माझं नाव आहे हिम्मल संजय जावीर. माझं नाव आहे नितीन हनुमंत गवळी. हा. सासू माझी मायाळू, धीर माझा अंशी. संजय जावीरचं नाव घेते होम मिनिस्टर ड्युटी. आहेत का सासू? कुठे आहेत? हात वर करा सासू. कुठे आहे सासू? गावाला गेला ते. होय बरोबर. सांगा माऊली नाव. नीता रामचंद्र बाबर. आवाज कसा कणखणीत आहे बघितलं काय? हो खाना. उभी होती खडीवर, ऊन लागलं साडीला. रामचंद्र नावाचे नाव घेते राधाकृष्ण जोडीला. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. या माऊली, या असंच वर या. या दोघी माऊली. सांगा नाव. अनिता संतोष सावंत. जोरदार टाळ्या माऊलीसाठी. तिकडे गेली आई, तू इकडे आई. त्याला दाडव देऊन तू कुठे गेलास? तिकडे तिकडे ये. उठ ग ताई पटकन. ये ताई. एक ताई उठ बघू. ये ताई, काय ना लाजायचं नाही. पटापटा ये बघू. तू नाही आली तर ताई कार्यक्रम करणार नाही मी बर का. ताई या ना, या बघू पटकन. ताई या की. चला या माऊली. सांगा नाव. सो स्वार्थिका धनाजी घोरपडे.
कृष्णाच्या डोहात ताजमहालाची सावली, कृष्णाच्या डोहात ताजमहालाची सावली, धनाजीरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. क्या बात है, या माऊली. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. सांगा नाव. प्रियंका मिन्ना सावत. कलेक्टरची परमिशन आणूया, घ्या, काय टेन्शन नाही, आपलंच गाव आहे. आटपडी तालुक्यात पळसखेल माझे गाव. गावात होती माडी, नेसत होती साडी, साडीला होता चाप, आरुण माझा बाप. दारात होती जाई, छाया माझी आई. पाण्याला चालले गवळण, मंगला माझी मावळण. नाव घेते काची, नाव घेते काची, पांडुरंगास बेजबाची. पाण्यात टाकते नाव, शामराव शिंदे माझा भाव. लावते एक शेक मेणबत्ती, मिमिनीनाथरावांची सौभाग्यवती. डब्यात बरोबर, हा डब्यात डबा डब्यात एक मिनीनाथराव लाकात एक. बरोबर, चालते. ये गाय त्यांचा लाखात एक आहे, तुमचा. हा रेशमा अशोक सावत. ज्योतिबाच्या मंदिराला सोन्याचा कळस, अशोकरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. बया अजिबातच आळस नाही घेता यायला. ये गाय किती गोड हसती माझी ताई, बघितलं का. सांगा नाव. श्रीधर शिंदे. अंगठी में हिरा, आकाश में तारा, श्रीधर मेरे जीवन का सहारा. वा वा, पाहुणी म्हणून आलिया. ये गाई ती उठली नाही, तुला तिचा नरडेव बस परत. ये गाई सांग नाव. राजश्री आपासू सावंत. उखाना करू करू कारल, सासूबाई ने चिरल, आपारावंच नाव घेते. सांगा नितीन भाऊजी आर्जन परशाला कुणी हाणलं. नशेबी विचारला नाही हिच्या शेजारी कोण राहतय म्हणून. कोणाचं काय, ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघू. या माऊली सांगा नाव. अश्विनी धनाजी सावंत. अश्विनी आली ना. केळी देते सोलून, पेरू देते चिरून, धनाजी रावांचं कुंकुलवते करून. लावले लावले जोरदार टाळ्या. या माऊली सांगा नाव. तानाजी सावंत. सासूचं नाव आहे माझ्या, लयराव घेतो मला या नावाचा. शिवरायने गड जिंकला शक्तीने नाही युक्तीने, तानाजी रावांचं नाव घेते शिवरायाच्या भक्ती. काय बघते जोरदार काया. या माऊली तुम्ही उशिरा का आला, जेवण आला निवान. पाहुण्याचं घाकुल ना कार्यक्रम अर्ध सोडून. सांगा माऊली नाव. शीतल सावंत. शिथली पण आल्या, बघितलं काय आपल्या कार्यक्रमाला. शिथली आजचे कुठे आजच्यो, जरा लक्ष ठेवू. हा उखाणा घ्या. आता फिरायला नजर गेले आकाशात, संभाजीरावांच नाव भारताच्या नाक्यात. तुमच्या बरोबर लगीन केलं म्हणून. ठीक आहे चालतं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या जणींसाठी होऊन जाऊ दे. छान खेळतोया आपण सगळेजण, मस्त मजा करायची आहे. तर कोण कोण होतं मागच्या वर्षी मला सांगा. मागच्या वर्षी कोण कोण होतं, एक दोन तीन चार पाच सहा. समोर बसलेले कोणी जिंकला होता नंबर मागच्या वर्षी, यावेळीकडे ओळख करून घेऊया आपण. नंबर जिंकलेले या ताई पटकन त्याच्या पलीकडचे या, नंबर जिंकलेल्या पुढे या. या ताई तिकडं कुठे इतिहास अच्छा वाट आहे का तिकडं. या होता हा, अजून कोणी नंबर जिंकला होता. गायत्री, गायत्री सुरेश सावंत कुठे आहे त्या. याव याव, नंबर जिंकलेलाच खाली बसले. काय ते बघणार तुम्ही काय करताय, मग ते येणार चिकटे पांडे भाऊ. या होत आहे या होत आहे. सांगा माऊली नाव. मी धरतो. हा कल्पना दीपक काळे. तुम्ही का नाही बरं आला, आता म्हटलं दुसऱ्याला ध्यास द्यावं. सारखं आपण कशाला बक्षीस जिंकायचं, तुम्हाला काय वाटलं या वर्षी मी जिंकून दिली तुम्हाला. नाही कसं वाटतंय माऊली सलग दुसऱ्या वर्षी, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी गर्दी आहे की नाही सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रमाबद्दल. तर तुम्ही पण खेळायचं, उखाला घ्या तोपर्यंत.
मुंबईला पडला पाऊस, नदीला आला लोंढा, बापाने दिला हुंडा, भावाने दिले भांडी, मामाने दिला आहेर, दीपक साठी सोडले माहेर, दीपक रावांसाठी सोडले माहेर, जोरदार टाया या माऊली, का बरं तुम्ही आला नाही, इकडे या पुढे या, काय नाही मग कशाला सांगा तुम्ही, कवा कार्यक्रम करायचा आपण सांगा, कसं वाटतं एवढ्या सगळ्या जण आज आल्यात, किती नंबर जिंकला होता, पाचवा नंबर, घ्या बघू एक दुकान आता, हिमालय पर्वतावर परपांच्या राजवी सुरेश रावांचं नाव किती होमी, क्या बात है जोरदार टाळ्या यावं माऊली, बिचारीने तोंड कसं केलं बघितलं का माऊली, तुम्ही का आलाय सांगा बरं, बाहेरच्या तुम्ही का बरं नाही, एवढा मोठा त्याग कशाला, खेळायचं मी आऊट करत असतोय, हा बरोबर बरोबर आऊट करतो, थांबा तुम्हाला कुठे असता माऊली, आपण इथंच असता, काय करता असे वर करे, घ्या बघूया दुकाना, घेतं की थांबकी जावा जावायच होय, मग आली का मग अशी तुला ही ताई सांग बर, समुद्राच्या पलीकडे कृष्ण माधवते बासरी संतोष रावांचं नाव घेते सुखी आहे सर, क्या बात आहे जोरदार टाळ्या माऊलींसाठी, बसा तुम्ही पण इथे, इथं बसा ताई, ताई इथं बसा या बाजूला, तिकडे ओढलाय वाटत, हा तर सगळे आंबाडा वगैरे बांधून घ्या, तुम्हाला स्ट्रॉ तुमच्या केसामध्ये खूप साईज आहे, कोण आंबाडा बांधणार असेल, वेणी बांधणार असेल तर बांधून घ्या, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जी माऊली पटकवेल त्या माऊलीला मिळणार आपल्या गावची मानाची पैठणी, अशा पाच पैठणी आहेत, पण पाच पैठण्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आपण मान देणार आहोत, आणि जी माऊली प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकवेल ती होणार 2024 ची पळस खेळची हो हो, क्या बात आहे, आणि ज्यांना ज्यांना खेळायचं आहे त्यांना विनंती आहे तुम्ही खेळा, कार्यक्रमाचा आनंद घ्या, तुम्हाला परत असं नाही वाटलं पाहिजे घरी गेल्यावरती खेळले असते तर बरं झालं असतं, मी गेले असते तर बरं झालं असतं, त्यामुळे कार्यक्रमाचा आनंद घेत असताना आजच घ्या, हा जन्म पुन्हा नाही, आज झोपलो उद्या उठलोच नाही तर आयुष्याचा काही भरोसा नाही, आजच्या दिवसाचा आजच आनंद घ्या, या क्षणाचा आजच आनंद घ्या, घरी गेल्यावर असं वाटलं की मागचे क्षण पुन्हा नव्हे तर ते आपण पुन्हा आणू शकत नाही, म्हणून आपल्याला वाटलं की जरा फॉरवर्ड करावं तरी फॉरवर्ड करू शकत नाही, म्हणून आत्ताच्या क्षणाचा आत्ताच आपण आनंद घेऊया, धमाल मस्ती मजा करूया, चला सांगितलं मी त्यांना बांधायचं नसेल तर राहू दे, चला ओके, तुम्हाला केस बांधायचे असेल तर बांधून घ्या, खेळ समजून सांगतो, टक्कल पडेल तिला आता असू दे, हा एकाने या बाजूला लक्ष ठेवालिया, एकाने या बाजूला सांगा, डावा हात मागे घ्या, उजवा हात डोक्यावर ठेवा, तू आई कवाशी बांधायची सांग बरं, होती नाही मला काही गडबड नाही, डावा हात मागे उजवा हात डोक्यावर, डावा हात मागे उजवा हात डोक्यावर, होती निवांत तुम्ही झोपा हात रून टाकून, हा आता नियम सांगतो, तुम्हाला दिलेली स्ट्रॉ तुमच्या केसामध्ये एकावेळी एकच खुपसायची, एकावेळी एकच उजव्या हाताने, डावा हाताचं कोण आहे का, सपना आहे का कोणी इथं, लेफ्टी कोण आहे, सपना स्वाई उजवा हात मार्ग घे, डावा हात ओके ओके, एकाच हाताचा वापर करायचा, दुसऱ्या हाताचा वापर करायचा नाही, जी माऊली जी ताई दुसऱ्या हाताचा वापर करेल तिला स्पर्धेतून मी बाद करणार, पुन्हा तक्रार चालणार नाही, आणि एकावेळी एकच स्ट्रॉ आपल्या केसामध्ये खुपसायची, एकापेक्षा जास्त दोन तीन चार स्ट्रॉ जी वहिनी जी माऊली खुपसेल ती स्पर्धेतून बाद होणार, एका मिनिटात सगळ्यात जास्त स्ट्रॉ जी ताई आपल्या केसामध्ये खुपसेल ती होणार या राऊंडची विजेती, ती जाणार पुढच्या राऊंडला, केसामध्ये स्ट्रॉ खुपसत असताना एकावेळी एकच खुपसायचा, व्यवस्थित खुपसायचा, उठल्यावरती खाली पडला तर तो उचलून देणार नाही, तुम्हाला तिथून इथपर्यंत पुढे चालत यायचं आहे, ठीक आहे रेडी करूया सुरुवात, एक थांबा थांबा डोक्यावर ठेवा, अजून बांधायचं आहे,
झालं झालं ना रेडी एक दोन आता की नाही आपल्याकडे आदिवासी येणार आहे रेडी एक दोन साऱ्या म्हणजे दिसतात एकावे एक असतो एकावे एक असताही दोन ताई दोन 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 नाही दोन सोबत
ताकद जोरदार काय सगळ्या जणींसाठी होऊन जाऊ देत. आपण या दोघींना तुम्ही तिघी प्रॅक्टिस करा घरी जाऊ काय झोपलं तरी चंद्र करे टाटा तुम्ही बघत नंतर घ्या माझ्याकडून हा वाट बघा आता कसं नवं हा राऊंड संपायची वाट बघा तुम्ही माझं नाव कान फटत पडले आता काय तर ताईनो तिथून इथपर्यंत चालत यायचं चालत माघार जायचं कसं यायचं मी शिकवतो तुम्हाला जरा सर कसं ते मी आधीच सांगितलं होतं खाली पडल्या तर उचलून देणार नाही ते कुणी कुणी कसं कसं खूपच कळलं पाहिजे का नाही असं कंबरे हात ठेवायचा यु नो व्हॉट थोडीशी कंबर अशी लटकट मटकट असं थोडस असं जरा पदर थोडं इकडं असं राऊंड जरा इकडं इकडं येऊन मा इकडं इकडून एक मा असं असं माघारी तुम्हाला जमेल तसं या ठीक आहे जे ताई भारी करेल तिला मी फायनलला घेऊन जाणार पुढच्या राऊंडला फायनल म्हणजे पुढच्या राऊंडला जी ताई भारी करेल ज्यांचे स्ट्रॉ जास्त असतील तिला तर मिळणार पण जी ताई छान वॉक करेल तिला घेऊन जाणार कोण छान वॉक करतय हे मी ठरवणार माझी भाऊज आहे जाव आहे मी ठरवतो हा ठीक आहे ये गाई तुझ्यापासून सुरुवात पाहुणे आल्यास तू पाहुण्याला मान देऊया आपण सरका जरा लांबवा हे जरा उचल र पडल एखादा अडकून त्यात रडी ताई हे गाणं लावायचं भाऊ ताई जमल तसं जा जमल तसं ये गायचं नाही हा रडी एक दोन साडे माडे तीन स्टार्ट हा म्युझिक चालू होते आई परत एकदा इथं जाऊन इथं मागे यायचं हा बाऊली वन टू झालं तिथे पडेल ज्यांचे ज्यांचे झाले त्यांनी आपापले स्ट्रॉ हातात काढून घ्यायचे ठीक आहे झालेले आहे फक्त हा बाकीचे झालेल्या पलीकडे जाऊन थांबा या माऊली तुम्ही राहिला ना या तू आई इथंच थांबकी हा या ताई तू इकडे ये हा वन टू थ्री स्टार्ट हा म्युझिक तुम्हाला येईल तसं हा थांबा की म्युझिक होऊ दे चालू स्टार्ट या बाजूला या कसाई Yeah.
S-S-R-R-M. मागच्या राहिलेल्या तुम्ही दोघे चला एवढ्याच काग खूप असल्यात त्या बघी किती खूप सुन गेल्यात तुझ्या एवढ्याच ये गाई कोण राहिलं काम जरा तू ताई ये गाई आपण दोघ आधी जायचं ए व्हिडिओ काढ गए भटकते आत्मा हा आपण दोघ जोडीन जायचंय लावर गाणं मध्ये येत आई ओके त्यातला काय काय जण कशाला बघितलं का चांगलं होते की एखाद्याचा चेहरा एक्सप्रेशन कसं होतं बघितलं की तिकीटा चला मोजा आपल्या इथे बघूया कोणाचं जास्त असेल ते पुढच्या राऊंडला कोणी छान वाक केला पूजा सावत कोण आहेत या पब्लिक चॉईस तयारी एकदा करून दाखवा बघूया हा या नाही नाही ते आम्हाला बी कळू दे की
पूजाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. किद्या इकडं आता कोल्ड ड्रिंक पिते द्या. थांबा ताई, ताई थांबा थांबा. म्युझिक नाही पाहिजे, विदाउट म्युझिक होणार आहे. हा, वन टू स्टार्ट. जलवा जलवा का म्हणून यांना पुढे घ्यायचंय? मगाशी व्यवस्थित केलत, मग आता का करणार? मला मी काय वागाय का? माझ्या डोक्याला टन्नू आलाय ताई. परत मगाच केलं तसं करायचं. हा रेडी, वन टू थ्री स्टार्ट. तुला असं केलं म्हणून कशात काय फटक्यात पाय बघितलं का? तिनं हळू दिला, तिनं जोरा दिला तर तू उडून गेले असते. पूजा ताईंना घेऊया आपण पुढच्या राऊंडला. बाकीच्यांनी मोजा ताई. आमचं आमचं परत आमचं आमचं परत त्या दादाकडच्या. हा किती ताई मोजल्या? नाही तुम्ही मोजल्या? 26. तुझा हे कसं घेईल? मग आता किती आहे? तिनं माझं घेतलं म्हणते. बरं, आपण त्या 28 ला काय तू जिंकणार नाही ताई असू दे. हा किती आहे ताई सांगा तुमच्या? 45. हा तुझ्या आई 45 पेक्षा जास्त कोणाचे आहेत? 50. 50 पेक्षा जास्त कोणाचे आहेत? 46. नाही 53. इकडे या पुढं. हा 53 पेक्षा जास्त कोणाचे आहेत बघू या. अजून 52 पेक्षा जास्त कोणाचे आहेत? नाही. या दोघींचे मोजा. कोण मोजणार? या आहे तू मोजग. तू जरा भांडायचा आठ दिसत्या तिकडे. हा या या तू इकडे मोज. तू जरा प्रामाणिक दिसत्यास मला तिकडं आणते. हा मोज त्यांच्या. या आहे ठेवू तुझ्या हातात. मिक्स करची दोघींच्या. मावशी आहे रे. बर बर. आई ही तुझी मावशी कशी असेल बघ. आई कसं करते बघ तुला. मावशीच आहे. बर बर ठीक आहे. मोजलेलं तुकडलं बया. आता नवीन कोण कोण आलाय? नवीन कोण खेळणार अजून? आता आलेल्या. हा नवीन एक अजून 25-30 जणी. तुम्ही जाताना बक्षीस घेऊन जावा. सरपंच मॅडम किंवा संयोजक यात्रा कमिटी अध्यक्ष असतील तर यांना जातानाच बक्षीस द्या. का शेवटी देताय? शेवटी गडबड होईल न खेळणाऱ्या बी येतील. हा जाता जाता मीच देऊ का? बरं ठीक आहे चालतंय. इथं वरतीच घेऊन चला. 50 वर चालले का? हे कशा लोक भाडत. बर हा मोजा. हा 55. 53. जोरदार काय या दोघींना. आपण पुढच्या राऊंडला घेऊया. आमच्या आमच्या जमा करा. बाकीच्यांनी बक्षीस घेऊन जावा. एक एक द्या या बाजूला. चला जोरदार काय या सगळ्यांना. आपण बक्षीस देतोय. पायऱ्या जरा इकडे सरको द्या का भाऊ. कुठे गेला तो? जरा हे पायरे या बाजूला घे. या कोणीतरी या. हा चला असू दे असू दे. पडू दे. थांब थांब काढते. कुठे गेलं ते? अय कोणच नाही करायचं. मी करू. तुम्ही जे कोण आहेत का? पायऱ्या या बाजूला घ्या. चला ताई एक एक ना बक्षीस घ्यायचं. इकडून गेला तरी चालेल. या बाजून देऊ का? हा घे घे. आयुष्यात पडेल ते काम कराल तर मोठे व्हाल लक्षात ठेवा. चला या ताई. जोरदार काय या माऊलीसाठी होऊन जाऊ दे. चला ताई अभिनंदन अभिनंदन. म्युझिक लावायचं छान असं. अभिनंदन माऊली. चला तुला नको ताई. ज्यांची निवड झाली ते बाजूला थांबा. मागे ज्यांची निवड झाली ते थांबा. चला Yeah.
निवड झालेलं थांबा, निवड झालेलं थांबा, कुठे गेली निवड झालेली? ए देख इकडं बघ, किती वेळ की या हो ताई, तुमचं नाव सांगा ताई, या इकडं तुमचं नाव सांगा, निवड झालेलं ताई, स्नेहलताईंसाठी जोरदार डाळ्या, त्यांची निवड पुढच्या राऊंडसाठी झालेली आहे. हा तुमचं नाव परत द्या, तिकडं घेतलं बरोबर, तुमचं नाव सांगा. प्रियांका ताईंसाठी जोरदार टाळ्या, त्यांची निवड पुढच्या राऊंडसाठी झालेली. इथं थांबा, नाव द्या इथं फक्त. पूजा ताईंसाठी जोरदार टाळ्या, त्यांची निवड पुढच्या राऊंडसाठी झालेली आहे. तर आता ज्या वहिनी नवीन आलेल्या आहेत त्या सगळ्या स्टेजवर देतील, खेळ वेगळा, गंमत वेगळी, मजा वेगळी. नवीन वहिनी येतील, आता आउट झालेल्या किंवा आता गेलेल्या यायचं नाही, आणि आता परत आल्या पुढच्या राऊंडला तर त्यांनी डबल बक्षीस घ्यायचं नाही. चला या, नवीन वहिनी, नवीन खेळ, नवीन गंमत, नवी मजा. ज्या ज्या वहिनी आता आलेल्या आहेत मगाच्या डबल येऊ नका, खेळ वेगळा असणार आहे, गंमत वेगळी असणार आहे, मजा वेगळी असणार आहे. चला पटापट या, लवकर या. कुणाला आउट झालेल्यांना एक संधी पुन्हा मिळणार शेवटी, वेळ राहिला तर. ज्या आउट झाल्या त्यांना एक संधी पुन्हा, वेळ राहिला तर आपण देऊया नक्की. या ताई पटापट या, चला पाठीमागे बसलेल्या पण लवकर या. खेळ वेगळा यात्रा कमिटी यांच्या माध्यमातून आज सलग दुसऱ्या वर्षी हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रम, हा आजचा कार्यक्रम मी माझ्या नितीन गवळी नावाच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह सुरू करणार होतो, पण आपल्या इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो लाईव्ह करता येणार नाही, पण तो उद्या अपलोड होईल. तुम्ही सगळेजण घरी गेला होता, तो कार्यक्रम उद्या बघू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. तरी युट्यूब चॅनलला, माझ्या नितीन गवळी नावाच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कार्यक्रम कसा वाटला सांगा. ताई पुढ्या, मागे सपोर्ट नाही, मागे पडाला आपण, डबल कुणी यायचं नाही. चला पटापटा बक्षीस किती राहिलेत एकदा मोजून घ्या, किती राहिलेत एकदा मोजा. आपण 12 राहिले, 2, 4, 6, 8, 10, 12 जण येते. हा अजून या पटापटा, जास्त असतील तर मोजून सांगा मला. ज्या खेळायला येणार त्यांना हमखास बक्षीस मिळणार आहे, ज्या माऊली आता खेळायला येणार आहे त्यांना हमखास बक्षीस मिळणार आहे. या माऊली पुढे या, पुढे या, पुढे या, या पुढं. हा या ताई इकडे या. अजून कोण खेळणार असेल, 19 बक्षीस शिल्लक आहे, 19 जणांना बक्षीस मिळू शकतात. अजून या, या किती, 2, 4, 6, 8, 10, 12 जण आहेत, अजून 7 जण यायला तरी चालते, बक्षीस हमखास मिळणार. कोण येणार खेळायला, या चला आनंद म्हणून खेळायला या. या बाजूच्या काही वहिनी, या बाजूच्या माऊली या. चला ज्या ज्या खेळणार आहेत, ज्यांना खेळायचं आहे त्या पटकन या. डबल नंतर वेळ राहिला तर, हा वेळ राहिला तर नंतर जायचं आहे. हा तर संयोजकाने सांगितलं की ते महिला येऊ दे, सगळ्यांना बक्षीस येणार. अजून 50 आले तरी 50 जणांना बक्षीस मिळणार. चला कोण कोण खेळणार या, भरपूर बक्षीस आहेत आपल्याकडे. 100 आले तर 100 जणांना बक्षीस मिळणार असं संयोजकाने सांगितलंय. एकदा जोरदार टाळ्या यात्रा कमिटीसाठी होऊन जाऊ दे. चला अजून कोण कोण खेळणार, खेळ वेगळा, गंमत वेगळी, मजा वेगळी, आणि याच्यानंतर मग आपण आजींचा खेळ घेऊया. सगळ्या सासूंचा खेळ असेल, आपापल्या सासूला तयार करून ठेवा. सगळ्या सासूंचा खेळ असेल, जी सासू खेळायला येणार नाही त्या सासूला मी तिथे येऊन घेऊन येणार. चला रेडी या, माऊली नाव सांगा आपलं, परत सांगा. काय करता आपण माऊली, घरीच असतं, घ्या बघू खाना. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, युवराष्ट्र माझ्या कृष्ण मिठ्यांची राहते. क्या बात है, जोरदार काय. या माऊली सांगा नाव. प्रज्ञा सचिन दिसले, जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, सचिन रावत नाव घेते पत्नी या नात्याने. क्या बात है, जोरदार काय. या माऊली टाळ्या कमी वाजतायत मंडळी, टाळ्या. वा वा. दलिता प्रवीण सावंत, गळ्यातील मंगळसूत्र, सौभाग्याची खून, प्रवीण रावांचं नाव घेते सावतांची सून, करते भाऊजीचा खून. या सांगा माऊली नाव. लक्ष्मी समाधान बंदर, तू का नाही घेणार आता. आगीचे मे बगीचा, बगीचे मे बंदर, समाधान मेरे दिल के अंदर. ते आम्हाला कसं कळायचं आता,
या सांगा माऊली ना किती छान असते ताई बघा बरं एकदा जोरदार टाळ्या ताईसाठी होऊन जाऊ दे ताई काय करता आपण घरी असता कुठे जोंदरे किंडी लागताय विट्याजवळच आणि इकडं माहेर आहे कोण कोण आलंय माहेरचं कोण कोण आलंय सगळे आले बरं बरं कसं वाटतंय नाना म्हणा बघू एक आता छान वाटतंय ना मग म्हणायचं नाही नाही आम्हाला बरं मी सांगतोय तसं माझ्या मागं डायलॉग म्हणा या इकडं तुम्ही इथे येणं असं केलं की नाही म्हणून हा माझ्या मागे म्हणा पुष्पा पुष्पा पुष्पराज जरा एक्सप्रेशन वगैरे येऊ दे की हा पुष्पराज पुष्पराज पुष्पा नाम सुनके पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे क्या फ्लावर समजे क्या कुबी है मैं फायर है मैं फायर है मैं मना की फायर है मैं झुकूंगी नहीं साली क्या बात है जोरदार टक्का या माऊली सांगा नाव अंजली सोमनाथ केंगार तुम्ही आजारी दवाखान्यात जाऊ सांगा आता कशा असल्या बघत आई केक वर केक डबल केक सोमनाथ माझे लाखात एक केक वर डबल केक चालते किती वाढ दिवस होता या माऊली माझं नाव मंगल गणेश वाघमारे सात समुद्राच्या सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण माझं वासरी मी आहे तिथे तासरी तू हसकी सुखी वाटनास मला हस बघू आई हा या ही सुखी आहे माझी ताई हा सांगा नाव शीतल भागवत चंदन शिवे उखाना महादेवाच्या पिंडीला पाणी घालते वाकून भागवत रावांचं नाव घेते सगळ्यांचं मात्र सगळ्यांची मान कापून या सांगा नाव वर्षाने तीन नामदार रुसलेला राजेला कृष्ण म्हणतो हा नितीन रावाचे नाम घेते तुमच्यासाठी असले का राधा मग असले या माऊली कृपाली दादाचं सरे नमस्कार आजच्या ठळक बातम्या घेऊ का महादेवाचा पिंडीला किती वेळा ते महादेव चिडून तांडव करते मग परत झुकून दुसरं घ्या एकच येते मी शिकवतो केळीचं पान केळीचं पान टारा टारा फाटत नाही मग कसं फाटत केळीचं पान तारा तारा फाटत केळीचं पान असं तसं पडत केळीचं पान तारा तारा फाटत केळीचं पान तारा तारा फाटत बोलत घे मला काय आधी हा केळीचं पान तारा तारा फाटत पिंपळ टिंपांचं नाव घेते बरं एक दिन असंच म्हणली टिंबटिंबाचं नाव घेते केळीचं पान तारा तारा फाटत सासूबाईचं कार्ट मला लय आवडत वा वा जोरदार काय कार्टेला उडवू दाखवत या माऊली सांगा नाव सरळ नाही म्हणतोय की वा वा या मी शिकवतो दुधाची केली खीर दुधाची केली खीर गाईच्या का म्हशीच्या दुधाची केली खीर त्यात खोबरं टाकलं खिसून खिसून पण मी खिसायचं तुम्ही खिसायचं ताई खिसून 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 दुधाची केली खीर त्यात खोबरं टाकलं खिसून खिसून आमचं हे गेलं रुसून
त्यांचं नाव घ्या की सुनील राव गेले विसरून मी एक तिने खाली चाटून तुम्ही हात्याने झाड उचल जरा या इकडे ती खात नाही म्हणून असे आहे बघा माझी काही सांगा माऊली नाव स्पर्शित वाटायला आहेत मला आधी सांग लगेच गेलीच ताई ये गाय असू दे सांगा नाव रामदास हिमालया पर्वतावर बर्फांच्या राशी रामपाटलाचं नाव घेते सर्वांचा मान राखून काय करायचं तर सांगा तुम्ही यमक तर जुळत नाही त्यांचं त्यांचं जुळतं का नाही काय माहिती या सांगा माऊली नाव पूनम किरण भोसले हृदयाची करंदी प्रेमाचे सारण किरण रावांचे नाव घेते हाजी कुंकाचे कारण नवा मला थोडी कुंकू आता या तेवढंच राहते या सांगा माऊली नाव तेजस्वी गणेश सावत नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोगाला शेवटी आहोत म्हणायचं खाद्यावरून बसावं साधूक तो गणायचं गणेश रावांच्या संसारात नेहमी आनंदीच राहायचं वा वा तू आनंदी आणते ते पण आनंदी वा या माऊली इकडे तुम्ही उत्तर म्हणला आपण जरा ठरून यावं तिकडे सांगा नाव ओ भाई मारू मुझे आता सगळ्यांची ओळख झाली या माऊली अजून कोण येणार आहे खेळायला अजून कोण येणार आहे सगळ्यांचे मिस्टर येत आहेत का त्यातलं कोणाकोणाचे मिस्टर येत आहेत तुमचे आहेत तुमचे 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 यांचा आहे का हात वर करा मारा बघू हात इकडे या इकडे हात मारा की हा मारा बघू आहेत काय बरोबर तुमचं कुठं आहे तिकडे कशाला गेलेत माहेर आहे तुमचं आहेत का नाही काय नाव नाव काय अजितराव आय लव यू ताईकडून आहेत का इथं हा तुमचं आहे तुमचं कुठं आहे ताई तुमचं तुमचं मंडळ ताई तुमचं पण नाही आहे तुमच्या दोघींचं नाही या ज्यांचं ज्यांचं वाटवाळ्या त्यांनी स्टेजवर या या पटकीनं ओळख करून घ्यायची लवकर या पटापटा कुणाकुणाचं आहे ज्यांचे मिस्टर येतील त्यांनाच बक्षीस देणार बरं का हा चला पटापटा या लवकर हा कोण कोण आहेत लवकर या बाजूला या हा तर का ताई जरा असं सेमी सर्कल करूया हा बस खेळ एकदम सोपा आहे मी सांगतो तसा एक डायलॉग म्हणायचा आहे ठीक आहे जी ताई छान डायलॉग म्हणेल ती जाणार पुढच्या राऊंड मध्ये ठीक आहे डायलॉग एकदम सोपा आहे साधा आहे माझ्या मागे म्हणा टेकलू हैवान म्हणतात मला माझ्या मागे म्हणा टेकलू हैवान म्हणतात मला टेकलू हैवान खुश हुआ सोपा आहे का नाही तुम्ही म्हणा बघू टेकलू हैवान म्हणतात मला टेकलू हैवान खुश हुआ किती सोपा आहे बघा बरं फक्त आता हे तुम्हाला तुमच्या शैलीत म्हणायचंय टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान खुश हुआ तुमच्या पद्धतीनं म्हणायचं जी ताई सगळ्यात भारी म्हणेल तिला बक्षीस देणार आणि तिला पुढच्या राऊंडला घेऊन जाणार ठीक आहे तर पुन्हा एकदा डायलॉग सांगतो टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान खुश हुआ जी आधी येऊन म्हणेल तिला डायरेक्ट पुढच्या राऊंडला घेऊन जाणार कोण म्हणणार पण भारी म्हणायचं या ताई तुम्ही म्हणू शकताय मला माहित आहे या होत या तुम्ही म्हणाल या पुष्पा हे माहित दे रो दुसरा ताई छान म्हणायचं घाबरायचं नाही हॅलो
असं इकडं पुढे जाऊन म्हणा हा अभिनय करत करत हा 1 2 3 स्टार्ट. टकलू हैवान म्हणतात मला, टकलू हैवान खुश हुआ, खुश हुआ की ते मग इतरा गेला कोणाच्या या इकडे ये परत म्हणू शकते मला तू इकडे लाजायचं नाही घाबरायचं नाही ये गाय हा टकलू हैवान म्हणतात मला, टकलू हैवान खुश हुआ, तू खुश वाटते ना तुम्हाला या होत आहे त्यांना द्या एक चुटकी सिंदूर की किंमत तुमची जाणव टकलू हैवान त्याला बसतच नाही टाकले घसरत या त्याला कसं माहित असेल या माऊली खुश हुआ नाही आजारी दिसतोय तो मला या आई चांगलं म्हणायचं अभिनय करत मी चांगलं मंदारालाच पुढचं म्हणून म्हणणार हा 1 2 3 स्टार्ट. या माऊली हा हे जरा इंटरेस्टिंग आहे टकलू हैवान मागच्या जन्मी पोरगी होता भारी भारी हा 1 या ताई इकडे 1 2 3 स्टार्ट हा टकलू हैवान मागच्या मला खुश हुआ पब्लिक ही खुश हुआ या माऊली
पिक्चर बघतो या इकडे ताई, तुमचा नंबर आहे मला माहित आहे, या तुम्ही छान केलं इकडे या, जरा अजून जरा डेंजर हे, ही बारकी पोरं रात्री झोपून दचकून उठली पाहिजे ती, या इकडं आय म्हटल्यास तर चांगलं थोडं राहिलं, ये या का आय वन टू थ्री स्टार्ट होते होते नाही मग मी त्यांना घेणार, त्यांनी छान म्हणलं तुमच्यापेक्षा, तुम्ही करू शकता या, वन टू थ्री ताया जोरदार ताईसाठी, हा ताया वाजवले आता करा लागते, हा जोरदार काया, त्या ताईला पुढच्या राऊंडला घेऊया, या ताईला पुढच्या राऊंडला घेऊया, तुम्ही जावा तुमच्या नाव सांगा, नका बघू आता, हा चेक झाला, सोडा हवा हवा सोडा सगळ्यांनी, अय सोडा आता हवा, चेक करून झाला ताई, तुम्ही जावा कधी या चेक दिलं ताई, तुम्ही पण जावा, हा तुम्ही या सगळ्या जणी मध्ये आता पुढे या, सगळ्या दिसल्या पाहिजे, जाव वाढदिवसाला ठेव तुमच्या, आता सगळे भेटतात मला, हा या तुम्ही घेतलं, हा फुगत नाही का, चेक केला का सगळ्यांनी, सगळ्यांचा फुगा चेक केला, फुगा द्यायला बघा, तुम्हाला प्रत्येकीला एक एक फुगा दिलाय, ठीक आहे, तर तुम्हाला दिलेला फुगा हा तुम्हाला फुगवून फोडायचा आहे, काय करायचंय फुगवून फोडायचंय, एकदा चेक करा लिकेज आहे का, परत त्या करायला चालणार नाही, जायचा कार्यक्रमात एक जण हायचेच, हा चला चेक केला सोडा हवा, कसला हवा काढताय, या ही पुढे माग पुढची, तुम्हाला दिलेला फुगा हा तुम्हाला फुगवायचाय, फुगवायचाय, या दादाकडे बघा, दादा पुढे या बघा, तो इतका फुगवायचा इतका फुगवायचा इतका फुगवायचा कि तो हवेच्या दबावानं फुटला पाहिजे, कसा फुटला पाहिजे हवेच्या दबावानं, ठीक आहे बघा, असा फुगा मोठा फुगला पाहिजे, तो फुगवायचं फुगवायचं फुगवत राहायचं फुगवत राहायचं, त्याच्यात एवढी हवा भरायची एवढी हवा भरायची की तो हवेच्या दबावानं फुटला पाहिजे, तो दाबून किंवा नखानं फोडायचा नाही, ते बी तुमच्याकडेच आहे, हा दादा हा ये बघा, असा मोठा फुगून फुटेल, ज्या ताईचा असा सगळ्यात मोठा फुगून फुटेल त्या ताईला मी पुढच्या राऊंडला घेऊन जाणार, तुम्हाला आता हे दुसरी संधी आहे, जोरदार काया वाढदिवस असेल तर त्याला बोलवा कोणाचा, ठीक आहे रेडी करूया सुरुवात, मोठा फुगून फुगून फडकी ताई थांब की जरा, ज्यांचा फुगा सगळ्यात मोठा फुगून फुटेल ती ताई जाणार पुढच्या राऊंडला, सगळ्यात पहिल्यांदा फुटणार आहे, जी छोटा फुगून नखाने दाबून फोडेल तिला मी स्पर्धेतून पुढे घेणार नाही, फुग्याच्या चिंध्या झाल्या पाहिजेत, रेडी एक कोण फोडो, कोण फोडू शकेल सांगा बरं, कोणाकडे हवा जास्त आहे, चला रेडी एक दोन साडे मला तीन फुगवा जोरदार, क्या बात आहे, शृंगार आज गातलं असाच, दिसते मी भारी जणू फुगा मोठा फुगला पाहिजे, जास्त ओढायचं नाही, जास्त ओढला तर तो ताणून फुटणार, करते तुझे मोर निश चाल, क्या बात आहे, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, हा दिसते ओढायचं नाही, फोटो माझा फुगला पाहिजे, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, हा दिसते मी भारी राजा फोटो माझा, क्या बात आहे तोड राहिला, वा वा फोडा फोडा निवांत, काय गडबड नाही, हो दे निवांत, हिने फोडलाय की, हा निवांत फोडा काय टेन्शन नाही, ताई निवांत होऊ दे, झोपा तुम्ही हातरून टाकून, हा ते आम्ही केलंय का, हे मगापासून कवा फुगवते बघितलं, एवढी हवा आणल्या कुठनं तीच कळण आणि, हा ते तुमच्यामुळे झालं एवढा वडल्यामुळे, जोरदार
वा 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 छान होऊ दे होऊ दे निवांत काय गडबड नाही. हा हा माझ्याच कानावर कसं फोडा लागल्यास या इकडे ताय बघू फुटतोय का तू आता घरी जाऊन फोडा. जोरदार टाळा या माऊलीनं सगळ्यात पहिला फोडला त्यांना पुढे घेऊया. ताई तुम्ही ओढून फोडला मोठा फुगून फुटला पाहिजे सांगा ना. चला बाकी आई खाली जाऊन फोडा आता निवांत काही टेन्शन नाही या. चला जोरदार टाळा या सगळ्या जणींसाठी होऊन जाऊ देत. या ताई या ताईचं नाव घ्या. चला टाटा घरी जाऊन फोडा आता निवांत. हा यांना बक्षीस द्या ना एक कोणतरी द्या तुमच्या पैकी दादा द्या तुम्ही एक कोणतरी महिला या बक्षीस द्यायला यांना. आहेत का सरपंच मॅडम आहेत का उपसरपंच सरपंच मॅडम सरपंच ताई घरी जाऊन तर गप झोपतात का नाही काय माहिती. चला सरपंच मॅडम आहेत का नाही आहे या मीच देतो. चला तुम्ही थांबा हा त्या ताई मारी उडी आता राहू दादाजी. आता फुगा कशा नाही वाढदिवसाला ठेवा हा सासूंचा आजींचा खेळ होईल. जी आजी जिंकेल त्या आजीला डायरेक्ट पैठणी मिळणार एक पैठणी द्या आम्हाला. जी सासू जी आजी जिंकेल तिला डायरेक्ट पैठणी मिळणार किमान 25 आजच्या पैसे स्टेजवर एक पैठणी द्या भाऊ. अरे वा छान ऐकल रे जी माऊली जिंकणार आहे तिला डायरेक्ट पैठणी देणार आहे जिंकेल तिला दे. खेळ वेगळा गंमत वेगळी मजा वेगळी मी सांगतो शिकवतो. मी उड्या मारायला लावणार नाही पळायला लावणार नाही जागेवरती उभा करणार. चला उड्या मारायला लावणार नाही मागच्या वर्षी आजींचा खेळ घेतला का यावर्षी घेऊया. हा चला या पटापट या सगळ्या सासू आजी म्युझिक लावतो किमान 25 जणी पाहिजेत एक आजी. चला या उठा पटापट या सासू आता आलेल्या सगळ्या सुना आप आपल्या सासूंना पाठवा म्युझिक लावा. त्याच्यानंतर ज्यांना डबल खेळायचंय त्या डबल मधील त्यांनाच संधी मिळेल. ज्या इथं जावा जावा आहेत ज्या इथं बहिणी बहिणी आहेत ज्या इथं ननंद भाऊज आहेत ज्या मायलकी आहेत त्यांना डबल संधी मिळेल. मागाशी ज्या आल्या होत्या
त्यातल्या डबल स्टेजवर ते त्यात येऊ शकतात ज्या सख्या जवाजवळ आहेत. आता नाही, आता नाही, हे झाले वाजित होते. ज्या सख्या जवाजवळ आहेत, सख्या ननंद भाऊ आहेत, सख्या बहिणी बहिणी आहेत, सख्या सासू सुना आहेत, सख्या माई लेकी आहेत, त्याच खेळायला येतील डबल. हा चुलीतल्या यायचं, चुलीतल्या यायचं सख्या. चला म्युझिक त्यांना उभा करून घ्यावं होतं करून घ्या. तर अजून आजच्या लवकर गुलाबी पागल करते तुझे मोर निश चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काल. ओके या इकडे सर्कल करून घ्या का गणेश सेमी सर्कल करून घ्या. चला ओके अजून कोण येणार आजी या चला ओके चला चला खाली बसून घ्या इकडचे सगळे भाऊ सगळे दादा लोक बसून घ्या बसा बसा काय नाही साप निघला या असू दे बसा असू दे हा या नाव नाव सांगा जरा आवाज वाढवा सगळे साथ एकदा जोरदार काय आवाज बघू सगळे काय बात हा परत सांगा नाव वय किती ओ माय गॉड 60 वय जोरदार काय मावळीसाठी होऊन जाऊ दे नाव वय साठ खाली बसून घ्या इकडचे भाऊ लोक तुम्ही सगळे बसून घ्या त्याशिवाय कार्यक्रम सुरू नाही होणार. चला बसून घ्या पटापट बसा चला बसा बसा सेंटर हा चला या माऊली इकडे या ओळख करून घेऊ याच्यामध्ये या तुम्ही याच्या आधी कुठल्या कार्यक्रमाला होता मागच्या वर्षी होता का तिथं झालं काय नाव वय साठ या माऊली आता काय वय किती पन्नास वय झोपा खोट बोल नका वयच कमी आपण एका कॉलेजला होतो अजून किती सुंदर दिसत आहे बघा बरं तुम्ही या माऊली बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया हूं मेरा महबूब येत नाही ते सांगा नाव विमला नेवासावर वय किती 63 बसा अजून किती भारी दिसतंय बघा बरं 63 वय बरं बरं या वाजी कशी आजी चालत आली बघितली सांगा नाव रसानंद कुमार सावंत कस वाटतय छान वाटतय वय किती 60 वय चला या 60 वर एक बी नाही बरं का 70 जास्त या सांगा माऊली नाव खाली विचारून घ्या कोणाला तरी कसं वाटतंय मना बघू एक गाणं माझ्यासाठी माझ्यासाठी गाणं म्हणा कुठले म्हणा चोरीचं मामला मामाही थांबला हाय हाय हे म्हणते जरा माझ्या मग थांबा जरा या इकडे या गाण्याला आम्ही दोघं डान्स करणार आहे आपण दोघं डान्स करूया हा कुठल्या गाण्याला होते शांताबाईला होते का मग हा असं कंबरेवाट ठेवायचा ठेवला कंबरेवाट मुडद्या
हा कपल डान्स करणार आहे आम्ही दोघं. हा म्युझिक 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 ते तुला बी मजा येते लागा आहे का नाही आता तीच गाणं लाव. हा सबसे छुपा के तुझे सुने से लगाना है प्यार में तेरे हद से गुजर जाना है. इतना प्यार किसी पे पहली बार आया है. मोहब्बत बरसा देना तू सावन आया है. तेरे और मेरे मिलने का मौसम आया है. ए थाम जरा नाराज आ चांगलं गाणं लावा का ते कमी मित्र लेना तयला गुया माझा तो व्यायाम सुरू आहे इथं आता कमरे वाट ठेवा. हा जोरदार टाया माऊलीसाठी होऊन जाऊ दे. ज्यांनी टाया वाजवल्या त्यांच्या आभार. ज्यांनी नाही वाजवल्या त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे. हा तिकडं कुठे गेले आय पडची पैठणी द्यायची.
घेतला मी घेतली लई मिठ्या मारत्या तुला लावून गाणं आता तू बी करायचा फरमायशाल्या हा कुठलं कुठलं हे भाड्या मराठी गाण्याला उगीच चांगलं हा मी जमलो हा या तुम्ही दोघे ये गाय तुम्हाला आवडल्यात ये इकडं तू पण ये हा चला बडी मिया छोटी मिया जिल्ह्याभर चालू काय धडधडला आली कालावर आली आनंदात भरलंय वारही कीर्तीची बघा झाली आता धीर झालो यार भगभगीर झालो यार आणि तुझ्याच साखी बनून वजनू मागं आलो यार मला फोन केल्यावर काच कुठ करता यार पाच कमी करा दहा कमी करा आता कधी उठते यार ऍडव्हान्स घेऊन जातो जात त्यांच्याकडे थांबा जरा या चला हे म्हणते तुझंच काय आहे मधी का काय तिला असं करताय उघड डापडत्यात ते आपलं बारीक आहे म्हणून हे हळूहळू कसं आलं बघितलं का बेत बेत काय आहे नाव माझं ना परमेश्वर आणि दुसरीच बरं बरं चालतंय कसं वाटलं बरं वाटलं अजून एक डान्स करूया आपण दोघं तुला काय येतंय आपण मग काय गाणं म्हणणार का ताई तू बरं मग गाणं म्हण की आई मी शिकवतो की आता काय नरड दुखतंय काय वय किती आहे पन्नास वय चला ये गाय तू येऊन किती काय तू नाही आहे
त्याला आणि उचला जिती बॅना लागली असं परत थांबा जरा हा म्हणलं काय काय म्हणतात आज बांधत लावत थांबा जरा हा म्हणलं काय हा काय म्हणते ती आई नरडेवण करते नरडेव बस घरी गेला तिच्या हा ये गाय हा जातो आई आता एक तर येणार आली तर जाईना आता काय आई कशी आहेस तिकडे बघ बघू अशी आता हा काय नाव मंडळी उत्तम नामदा अरे वा किती वय असेल नसेल तर सोळा सोळा बाबरी पत्नी इथं सगळे माझे आलेले पुरुष मंडळी आणि आलेल्या सगळ्या माऊलींनी तुम्हाला स्टेजवरती जेवढ्या माऊली दिसतील त्या सगळ्या माऊलींच्या डोक्यावर तुम्हाला पदर दिसेल ही संस्कृती या लोकांनी जपून ठेवली एकदा जोरदार गाया यांच्यासाठी होऊन जाऊ तिथे काही बाबा बघते त्यांच्या डोक्यावर टोपी आहे आणि ही जी पिढी आपल्या पिढी पुरतीच बघायला मिळेल याच्यानंतर आपल्याला बघायला मिळणार नाही जीन्स आणि टॉप मॉम पोरग तिकडे चुलीत खेळते आणि हे व्हॉट्सअप वर आहे सांगता येणार नाही इथून पुढच्या पिढीच या माऊली अजून लागते कसे बघितले गाय माझे सांगा नाव कस वाटतंय एक लांबडाला कुखाणं घ्या येत नाही आई तिकडे बघ की गाय मी येतो पुढच्या वर्षी साडी नेसे सवाचून बोलून हा ये गाय असू देत आल्या पुढे तर येऊ दे हा कस वाटत किती वय काय वाटते जोरदार काय ऐंशी पेक्षा जास्त वय माऊली तर हसला का नाही कार्यक्रमात किती हसला माझा कार्यक्रम आवडला त्या वर्षी तुम्ही होता काय पुढच्या वर्षी कार्यक्रम घ्यायचा काय घ्या की आम्हाला बघायला मिळत तुम्हीच घ्या आम्ही काय करणार नाही काय म्हाताऱ्या माणसात आवड काय येणार कुठे म्हाताऱ्या आया आपण दोघे एकाच वयात आहे माझ्या वयाला तुमच्या वयाला अजून किती तिकडे दिसतात बघ बरं तू या भटक भावातून काय कळतंय तवा का तुझ्या पुढच्या जीव तवा मागणाऱ्या तुझ्या त्यांच्याकडे बघायचं नाही कळत का हा कसं वाटलं सांगा आई कार्यक्रम एवढ्या सगळ्या महिला आल्यात हसत्यात आवडीनं आले ती बघण्याकरता आले ती काय बघायला मला बघायला गाणं येतं का म्हणायला गाणं गाणं येत का इथलं कुठला आजोबा बोलवत गाणं म्हणाल गोमूतार कोणा आजोबा म्हणाल या टोपीवाला आजोबा या इकडं पटकन या रामकृष्ण हरी पटकन या चला या या आबा कोणी पण या गाणं म्हणून दाखवायचं इकडं जा आबा या टोपीवाला कोण तरी या हा मामा कुठं आहे गावाला घेत मामा आहेत काही तर मारा बघू हाक आल्या म्हणतात की हाक मारा येते पळत आलो बघा मारा हाक हा आईला कसं माहित आहे म्हणून तुझं बरं लक्ष असते ग हा
मारा हा केस का बघू आता काय म्हणताना सहाय्या मारायच्या आम्ही चालू पाकर दोघ पडलं नवरा माकर बोल वा काय आलं तर आलं लागली लॉटरी तर लागली काय म्हणू आता सांगा तुमच्या हाक मारायचं त्यांना बोलवा तरी तिकडे यावं इथं कार्यक्रम चाललाय बघायला याव इकड पटकन येणार मुका घेईन आलेच का आहेत का नाहीत का बरोबर घरी गेलो त्यांना सांगा बोललो म्हणून आणि हळू जोरदार काय माऊलीसाठी होऊन जाऊ दे बघा 80 वर्षाची माऊली या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घेते हे खरोखर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे काय काय झालं कोणा आधारे वाटणच काय आधारे तू काय नाव माऊली वंदना रमेश सावत कसं वाटतंय छान वाटत छान वाटतंय कुठे असतंय आपण इथेच असते दादा इथेच असते आहेत का इथं इथे नाही वय किती वय 50 परदेशात कुठे गेलं काय नाहीत आम्हाला सांगून गेलं नाही परदेशात गेलं म्हणून तिथे काय नाव दादांच रमेश सावत म्हणून सांग रमेश सावत नाही छान बरोबर ठीक आहे आई या तुम्ही या आई हा म्हणून एवढा गडबड नाही बघा आई सांगा नाव मधुबाई दादा सावत कसं वाटतंय छान वाटतंय ना गाणं म्हणायचं डान्स करायचो काय करता येत काहीच नाही बरोबर हे गाय इकडं तू म्हणलीस ताई म्हणून बरं का सांगा माऊली ना मंगल लक्ष्मण शिंदे कसं वाटतंय बरं वाटतंय छान वाटतंय ना चालेल किती वय 65 जोरदार काय या सगळ्या माऊलींसाठी होऊन जाऊ दे हा आय गजरावाडी हा चला मी तुम्हाला एक नाही काही देवांची नावं सांगणार आहे त्या देवांचे ऍक्शन करायचे तुम्हाला एकदम सोपा खेळ आहे ठीक आहे आई जरा माग सरक तुझ्या मागणं ती दिसू ना जरा पुढे या की पुढे जरा असं सगळे जरा आई सरकतो या इकडं हा या माऊली या माऊली हा हा असंच लांब लांब थांबा हो हा जरा सर का या इथं तू हा या आई जरा इकडं या इकडं या हा आई जरा अजून मागे जातो हा मला सांगा विठ्ठल कसा असतो चल हा कंबरे वाहत ठेवून वा वा कशी माझी रुक्मिणी दिसत्या बघा बरं तेव्हा सगळ्यांनी कंबरे वाहत सगळे पदर खुटून घ्या एकदाच सारखं ते असं करायचं नाही हा करा विठ्ठल म्हटलं की कंबरेवर हात ठेवायचं ठीक आहे हा विठ्ठल दोन्ही हात कंबरेवर हा या आई तू जरा या बाजूनी आहे या आई जरा तुझ्याकडे हा अशी थांबाई विठ्ठल म्हटलं की कंबरेवर हात आता मला सांगा कृष्ण कसा असतो हा बासुरी घेऊन घ्या सगळ्यांनी बासुरी या या पाय करून गाडू पुढची हा घ्या सगळ्यांनी बासुरी करा हा हा आता करा विठ्ठल ज्या देवाचं नाव घेईल त्या देवाचे ऍक्शन करायची विठ्ठल कंबरेव हात विठ्ठल म्हटलं की कंबरेव हात कृष्ण कृष्ण म्हटलं की बासुरी हा विठ्ठल कृष्ण विठ्ठल दोन्ही हात कंबरेवरती कृष्ण एकेकाची बासुरी बघा कुणाची तुतारी असेल कुणाची पिपाणी असेल कोणाचा भोंगा असेल बरोबर आहे की तू तुझा कर की आहे तिथं कशाला बघत्यास हा करा विठ्ठल ऍक्शन सोडायची नाही कृष्ण हळूहळू पडते लागेल हा विठ्ठल कृष्ण फिर बघितलं का
चालत येईल तसं करा हा रडाय कसा लागला हसून हसून रडाया लागले नाही डोळ्यातनं पाणी आले की आई तुझ्या वय झालं म्हणून डोळ्यातनं पाणी आलं पण ठीक आहे करा आता विठ्ठल कृष्ण हा आता मला सांगा राम कसा असतो राम धनुष्यबाण घेऊन हा हा हुशार आहे की ग माझी आई वा छान करा धनुष्यबाण हा तिकडं वर आणखी हा आला का बाण अरे झऱ्यात जाऊन पडलाय तिकडं हा करा हे वर अजून हा दोन्ही हातांना धनुष्यबाण हा आठपडे टार्गेट केले म्हणा की चांगलाय चांगलाय करा विठ्ठल कृष्ण राम देव राम बघितलं का कसं आहे निवांत चाललंय हा एकदा जोरात जय घोष होऊ द्या जय श्रीराम जय जय श्रीराम क्या बात है वाह चला विठ्ठल कृष्ण राम हा ज्या ज्या देवाचं नाव घेतोय त्या देवाचे ऍक्शन करायचे ऍक्शन चुकली की हा आता शेवटच्या देवाचं नाव घ्यायचं हनुमान हनुमान कसा असतो घ्या गदा सगळ्यांनी हो गदा कसा घेतलाय जड आहे काय उठून घे की आय मग नको बसून सारखं उठून बसून कसं मिळेल सांग बरं हा चला गदा हा करा आता विठ्ठल कृष्ण राम हनुमान आता हनुमानच तोंड कसं असतंय हो तिकडे बघ तुझा या गाल आधीच गोबर गोबरायचे काय टेन्शन घ्यायचं तुला फुगवायची गरज नाही कर बघा ये ओप थांबा जरा आई इकडे बघ हा इकडे बघ की जरा हा वन टू थ्री स्टार्ट भागाचे सगळे माकड पळून गेले असते आई आता गदा घेऊन करायचं हा हे म्हणतो बघतो आई होतो बया एक एक ओरिजिनल जाईल तुला येत तर म्हणाय हा सारखं मागायचं कवाच्या ना म्हातारं म्हातारं करते नाही म्हणते त्याला आणते परत म्हण येत आहे हा तू कर उप मला आजोबाच कौतुकच वाटतंय 80 वर्ष थांबायला माऊली या माऊली हा या गाय हा घ्या अशी गदा उप तुझ्या शेपटीला तुप तुझ्या सुपटीला तुप हे पण खात्या तू बघितलं काय एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत या माऊली हा या 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 गाया पटकन हा हा 1 2 3 स्टार्ट या हनुमानाचा घरचा बसलाय थांबा जरा या इकडे या येत येत आहे हा बघू काय येत तस हा हळू म्हणा हा हा 1 2 3 स्टार्ट ये गाय उप तुझ्या शेपटीला तूप उप तुझ्या शेपटीला तूप एक नंबर म्हणतेस बघ त्यांनी काय बघायचं असं इकडं बघाया हा तुझ्या शिफ्टीला तूप
कोणाच्या माझ्या बर बर चालते या वाई हा तुझ्या चिपटीला तू आय आय ये गाय तुझ्या चिपटीला तू हा आपलं बक्षीस घ्यायचं जायचं तुमच्या एकांद्या बक्षीस ठीक आहे करूया सुरुवात हा
निवांत बघतोय कुणी कसं केलंय जाय तो बक्षीस घेऊन खाली बघ राम तुझा येतो आऊट झाल्यास तुमच्या घरातलं एखादा रात्री दचकून उठलं त्याला आम्ही जबाबदार तुम्हाला यात्रा कमिटीला फोडण्यात येणार आहे हे आमचं झेंडूचं फूल गुलाबाचं फूल कसं फोडणार आहे विठ्ठल कृष्ण या या कृष्ण आई तुला पैठण देणार आहे तू इथंच सांग तू इथंच बस इथं बस तुला पैठण देणार आहे जात नाही बघ तुझ्या खांद्यावर हा विठ्ठल कृष्ण हनुमान फुलाला लाहू विठ्ठल कृष्ण हनुमान हो आई आई हळू या मी सोडतो तुम्हाला या मी सोडतो की गाय माझ्या विश्वासच नाही आई हळू गिर विठ्ठल हनुमान या या जावा मोडीत मी पण हनुमान केलं का नाही जावा या येतो पण जावा बक्षीस घेऊन जावा हा यांना बक्षीस द्या आई सर इकडं हा विठ्ठल हनुमान या आई आई तुम्ही पण जावा हनुमान करा सोडायचं नाही हा जावा तुम्ही पण ते पलीकडचा गाडा बघा तीन नंबर जबल उचललाय जड आहे जरा गाडा हा असा हनुमान असतो वे कुठं जा इथं पण हा बक्षीस घेऊन जावा हा आहे ना बक्षीस हा त्याला जात हनुमान विठ्ठल कृष्ण हनुमान घेऊ दे की आहे तुला काय करायचं आहे त्यांनी पर्वत उचललाय विठ्ठल राम या आहे तुझा आई जावा तुम्ही असं केलं की नाही या सरका इकडं आता कोण चुकतंय बघायचं सगळ्यांनी लक्ष ठेवायचं पलीकडचं हनुमान दिकल काय तुला काय माहित मी तुलाच म्हणलं म्हणून पण आज मावळ्या एवढ्या हसल्यात ना त्यांचं आयुष्य किमान एक दोन वर्षानं वाढलं असं बरं का एकदा जोरदार काय आहे सगळ्या जणींसाठी होऊन जाऊ दे मस्त मजा आली विठ्ठल ते कसं पारायणाला बसतंय बघा कुठेकडे उद्या बाई मी म्हणतो कृष्ण ही सगळी हुशार मंडळी आहेत बरं का सगळी गंड गंड ढड आवड झाली दोन नंबरचं डेंजरच आहे त्याची बासुरी बघितलं की विषय नाही बासुरी घेतला का इथं प्यानो घेतला तिथं कळ म्हणाला हा विठ्ठल कृष्ण विठ्ठल कृष्ण हनुमान या येलो 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 जिसनम हम आ गए आज फिर दिल ह्याला ह्याच्याच घरी मी आईला आनंदाच्या भारत दुसऱ्याच घरी जाईल परत त्यानं वैताग यात्रा कमिटीच्या मागं लागेल परत आम्ही या सकाळी माझं असंच झालं आनंदाच्या भारत जायचं की कुठं गिरो दुसरीकडे माझं असं होतंय आनंदात त्यात आईचं नाही का होणार हा विठ्ठल कृष्ण हनुमान राम जवा माऊली घेवा बॉक्सिंग खेळ त्याचा येतो जवा खाली हा सगळ्या
हळूच बोलतोय ती आणि हा तुमचे कोणाचे मिस्टर येत आहेत मळ्या ना पाणी पाजा गेला दिवसाला बरोबर देवा कर दत्ताच्या देवळात करत होते आरती ते गेले मी राहिले विठ्ठल कृष्ण राम हनुमान जाव माऊली तुम्ही आवड झाला हा आता पुढे या दोघी जणी दोघीत कोण जिंकेल तिला पैठण देणार आहे ठीक आहे आई जरा तू या बाजूला घ्या त्याला लय चिटकू नको हा या दोघींसाठी जोरदार काय आपण जाऊ दे कोण जिंकतोय बघूया हा आता फास्ट करायचं जरा ठीक आहे विठ्ठल राम हनुमान कृष्ण कोण गदा गदा हलवते लय इंटरेस्ट असतो बाहेर दुसऱ्याच्यात आपण ठेवायचं आपण दुसऱ्याचं बघायचं आपण विठ्ठल राम कृष्ण हनुमान हुशार आहेत ना बघा बरं दोघे पण किती फास्ट करतात वयाच्या मानाने यांना जोरदार काया झाल्या पाहिजे या दोघींसाठी विठ्ठल हनुमान कृष्ण माऊली तुम्ही आवड झाला जोरदार टाळा यांनी पैठणी जिंकलेल्या आणि ताई मग अशी म्हटलं की माऊली म्हणाले की ते गेले वरती मी राहिले खालती आणि या माऊलीला मानाची पैठणी मिळाले ही यात्रा कमिटी हा ज्योतिबाचा आशीर्वाद आहे एकदा जोरदार टाळा यांना पैठणी द्यायला कोणीतरी या तुमच्या गावाचं कोणतरी प्रतिष्ठित व्यक्ती या आपण पैठणीला घेतलं देऊ यांना आणि त्या माऊलीला माऊली तुम्ही बक्षीस घेऊन खाली जावा या एक यांना पैठण द्यायला कोणीतरी या खांद्यावर टाकायचं हा महिला वर्ग कोणतरी या ना य गदा 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 ये पटकन चला अजून कोण आहेत का ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या मिसेस तुमच्याच गावातल्या महिलेचा सन्मान करायचा या पाच सहा जणी उठून यायच य गा या उठ ये उठ ग डांब पडला आता य या गाई हा उडगा मावशे या माऊली तू पण या तुम्ही चौघी जण या तिथल्या सभापती फोटो पेपरला देणार आहे फोटो हा ज्या पैठणी उचला दिला आता द्या द्या टाका खांद्याव ज्योतिबाचं नाव आण ज्योतिबाचं नाव आण तिला काय कॉन्फिडन्स आहे मी उचलणार नाही म्हणून हा नाही ना उचला अरे तू नको खाली आरक्षण परत ते हलक उचला थांबा हे हलक घ्या हे गाय गावाच्या एकटं देवागत बसले बघितलं आज्ञा धरे हो जा काय द्या बघ जोरदार टाळ्या माऊलीसाठी आय आई आई साडीच बघते कसली द्या कुठला कलर आहे काय झालं मामा आहेत का मामा इथं आहेत का नाहीत का बरं ठीक आहे आता हे हाल काय उचला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गदा गदा उचला सगळ्या लोड विजाव दिलाय तिचा नवरा मला जाताना तर नीट होती ठेवा घ्या ना त्याला का जोरदार टाळ्या या बाबत सगळ्यांचं कौतुक मनापासून जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जाऊ द्या बसून घ्या आता आता आपण फायनल राऊंड कडे जाऊया ज्यांची ज्यांची निवड झाली ती स्टेज होती थांबा बारा वाजले बस करूया आता राहिलेल्या पैठण देऊया हा चला ज्यांची ज्यांची निवड झाली ती स्टेजवरती या हा ज्यांची ज्यांची निवड झाली ती स्टेजवरती या खेळ वेगळा गंमत वेगळी मजा वेगळी चला घ्यायचा का अजून एक राऊंड
बाजपुर येत 12 वाजले आता झोप नाही आली भूक नाही लागली तुझं लगीन झालं की भैया हा चला या जावा जावा ननंद भाऊज मायले टक्क्या यायचं सुरीतल्या यायचं नाही हा जावा जावा ननंद भाऊज मायले सासू तुला टक्क्या टक्क्या हा चला या जोडी जोडी नाही यायची मायाले की निवड झालेलं नाही लगीन झालेल्या तिया मुलगी म्हणजे तू बारकी पाचवीच घेऊन येते आय लगीन झालेली घेऊन यायचं हा बारक्या नाही मोठ्या मोठ्या लगीन झालेल्या कॉलेजच्या असतील तर चालेल ठीक आहे पण छोट्या नको कॉलेजच्या असतील तर चालेल हा इकडे वर ये इकडे वर ये इकडे की हा चला अजून या सासू सुना ननंद भाऊज जावा जावा माय लेक बहिणी बहिणी हा या चला माय लेक वा 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 चला या मागच्या वर्षीपेक्षा आपशी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे हे तुमचं कौतुकदार यात्रा कमिटीचं की खूप चांगला प्रतिसाद आज या कार्यक्रमाला मिळाला आहे पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला ही जागा आपल्याला पुरणार नाही इतकं चांगलं देखणं नियोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि एक किन पुढे एक किन मागे थांबायचं चला अजून अजून कोण येणार माहिले की सासू सुना जावा जावा या ननंद भाऊज माय लेकी चक्क्या चला आली ए उठकी गे साइड बंद कर चक्कीला काय काय झालं चार्जिंग संपले का किती वेळ आहे झालं का 12 मिनिट चला अजून अजून कोण येणार आता सुदीतला तरी चालेल पण सख्या सुदीतला पाहिजे सुदीत सुदीतला नकोय पटकन या पहिला येणारा 5च जोड्या घेणार पटकन पहिला येणाऱ्या 5च जोड्या चला या पटापट लवकर या या माऊली पटकन या चला फार हा एक जोडी आली चला एक जोडी आली पहिल्या 5 जोड्या घेणार आहे एक मागे एक पुढे हा चला दुसरी जोडी आली पटकन या पहिल्या 5 जोड्या घेणार फक्त तिसरी जोडी आली चालते तिसरी जोडी आली हा या चला पटकन या वेळ कमी आपल्याकडे मामा भाजी नाही टक्की मामी भाजी आहे का या टक्की असणार या मोबाईल पुन्हा कोणाकडे आहे मोबाईल आहे सगळ्यांनी युट्यूब सुरू करा युट्यूब माझे भाऊ लोक सगळे बंधू युट्यूब सुरू करा सगळ्यांनी लगेच चला युट्यूब चालू करा ज्याच्याकडे मोबाईल आहे जो काढत नाही त्याचा मोबाईल आजच्या रात्री फुटेल चला मोबाईलला युट्यूब वर नितीन गवळे नाव सर्च करायचं NITINGAVAL आहे सबस्क्राईब करून ठेवायचं त्या चॅनलला आजचा कार्यक्रम मी उद्या अपलोड करणार आहे तुम्हाला उद्या घरी गेल्यावरती उद्या हा कार्यक्रम बघायला मिळेल तुम्ही परवाही बघू शकता आणि कधीही बघू शकता आजचा हा कार्यक्रम मी माझ्या नितीन गवळे नावाच्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे तर घरी गेल्यावर सगळ्यांनी बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कार्यक्रम कसा वाटला सांगा. आणि तुमच्या भागात, तुमच्या गावात, तुमच्या वाढदिवसानिमित्त डोहाळ जेवण, बारसे, अशा यात्रा, कोणत्याही निमित्त जर माझा कार्यक्रम ठेवायचा असेल तर माझा नंबर तुम्हाला युट्यूब वरती पण मिळेल, गुगल वरती पण मिळेल. मी आपले दुकानदार बंधू आहेत. जवळपास मी मागच्या वर्षी म्हणजे गणपतीला, राजकोटला कार्यक्रम केले. या शिवजयंतीला मी ओडिसाला जाऊन आलो, सेलमला गेलो होतो, कलकत्त्याला कार्यक्रम केलेत, कर्नाटकला कार्यक्रम केलेत. अशा विविध राज्यात माझे कार्यक्रम होत असतात. तर तुम्ही मला बोलू शकता. बऱ्यापैकी राजकोटला यातलं मला वाटतं एक भगिनी भेटले होते, आल्या का त्या? राजकोटला कोण होतं? तुम्ही होता माऊली, बरोबर. तर मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला असतो. ताई तू कॉलेजलाच का? किती वेळा आहे? 12 वेळा आहे. बरं, ठीक आहे. एकीनं मागे, एकीनं पुढे थांबायचं. हा ताई जरा सरक इकडं, ताई सरक, येताई इकडं, येताई इकडं, येताई सरक, ताई सरक, सरका ताई, सरका. ओके, जरा लांब लांब थांबा. आई पुढे येते तू, एकीनं पुढे, एकीनं मागे थांबायचं. हा, खेळ एकदम सोपा आहे. खेळाचं नाव आहे पहिलवान खेळ. यात एकीनं दुसरीला उचलायचंय. हा खेळ घेण्यापाठच्या मागं कारण असं आहे की इथं आलेल्या जावा जावा असतील, ननंदौजा असतील, सासू सुना असतील, त्यांचं एकमेकाबद्दलचं प्रेम वाढावं, त्यांचं एकमेकाबद्दलची असणारी भावना ही चांगली पॉझिटिव्ह व्हावी, हा खेळापाठीमागं उद्देश आहे. जी बहिणी, जी माऊली आपल्या जोडीदाराला सगळ्यात शेवटपर्यंत चुलून धरेल ती होणार विजेती. त्या दोघींनाही मी पुढच्या फायनल राऊंडला घेऊन जाणार. कसं उचलायचं मी शिकवतो. एक बारकी पोरगी या, कोणतरी किंवा पोरगा या. तू बारका आहेस का? हा, एक बार. हा, तर लईच मुक्ती आली की. हा, हे बघा, तुम्ही तुमच्या जोडीदाराला, पार्टनरला असं उचलू शकता, असं उचलू शकता, असं उचलू शकता. खांद्यावर घ्या, नाकात घ्या, आम्हाला काय करायचं आहे. तिकडे गाय थांब, किंवा दिलवाले दुलंडे आले जाईल. काय नाव तुझं? मग त्या वादा तान. श्रेया, किती वेळ आहेस तू? आणि पुढच्या महिन्यात? पुढच्या महिन्यात किती वेळा? त्याच्या पुढच्या महिन्यात? त्याच्या पुढच्या महिन्यात? बर, माझ्या माग पाडे म्हण. 91, 91, 92, 93 वाट वाटाळ्या. कोरोनाचा परिणाम आहे हा. थांबा, अजून बघा. तुला मम्मी आवडतात का पप्पा? मम्मी पप्पाचा लाड करतात का पप्पा मम्मीचा लाड करतात? लाड करतात म्हणजे काय करतात? कोण कोणाला मारत? मम्मी पप्पाला का पप्पा मम्मीला? तुला कोण मारत? आता घरी गेलो आपण, मारते जा. करेक्ट कार्यक्रम झालाय तुझा. तर काय ना, कुणीही कुणालाही उचलू शकत. हा, तिकड तिकड झालं नाही ना. हा, चला, रेडी, 1, 2, जागेवर थांबायचंय उचलून. हा, पडायचं नाही. 1, 2, शेवटपर्यंत उचलून धरेल ती विजेती होणार आहे. ठीक आहे, 1, 2, साडे माडे तीन गणपती बाप्पा.
बघा ज्यांनी ठेवलंय त्यांनी खाली ठेवा, उचलायचं नाही, खाली पाय टेकवायचं नाही. हा आऊट झालेला खाली जावा, चला आऊट झालेला खाली जावा, स्टेजची जागा रिकामी करा. तू तिला कशाला दसतेस? तू कशाला येतं गुडूशेड उतरलायस? बाल काय का तो गणपती टायटॅनिक? शिकलो बघा, ते नक्की टेकले कशावर तीच कळ ना. आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि हे बघितलं का? आजीला किती हाऊस आहे बघा, एकदा जोरदार काळ्या होऊन जाऊ दे. कस वाटतंय तिला? घाम फुटला तुला चांगला वाटून काय करायचं आहे? मम्मी आहे म्हणून काय? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? ताई कोण आहे तुझी? ते मोठी कोण आहे? मग तू कशाला तिला फेकून? मग तिकडं तू तिला त्रास दिलाय उचल म्हणून, मला माहित आहे. पडते आता थोडस तो पाया भक्कम आहे बघितलं का? खालणच झालाय. चला खाली खाली. हा हो दिने, काय गडबडणार आपल्याला? हे बसले कसं बघितलं काय? काय नात आहे दोघी मध्ये? मायल की सख्या का चुलीतल्या? तरीच म्हटलं मायल की एखाद वयाचा कसा दिसत्या त्या? माऊली रामकृष्ण हरी. चला कोण आहे चक्की? कस काय बरं मम्मी उचललं? काढीत ठेवलं तर धोंडा गायात बांधल तुझ्या. कोण आहे चक्की? त्यानं कसं केलंय बघितलं काय? त्याचा हात तुटला तर त्याच्या खांद्यावर हे काय खाली येत नसते. ए ताई बाय ढगात हळूहळू वरच चालले. कोण आहे चक्की? तो कोण आहे भया? थांबा थांबा, शेअर मार्केट दाखवलंय, थांबा जरा थोडक्यात राहिले. गंमत बघा नुसती हळूहळू कशी वळवळ होत्या. बघ ती बघ, अरे डब्ल्यू डब्ल्यू एफ होईल उलट. पहिलवान माहिती की कसं वाटतंय? घामपून तिचा बाहेर. हा जरा असं इकडं बघ बघू. हे बघितलं का? असंच थांबलंय का आपण? ताई जरा तिकडं बघ बघू. अरे हळू करते. चला किती काम फुटलाय बघितलं का? जोरदार काय दोघींसाठी होऊन जाऊ दे. टाटा ताई पुढच्या वर्षी भेटूया. हा कोण कोण आहे? किती वेळ तुला असं कधी वाटलं का तुझ्या आई तुला उचलल म्हणून? जोरदार काय या माहिती केलं तर होऊन जाऊ दे. तिला असं का केलंय?
घरी गेले. कवाया चक्का करतील इकडचं कानाला त्या कानाला कळत नाही बघितलं का. हे पण मगाशी घेतलं हाय असंच आहे. त्याला काय ठेवी कोणा चिटकवलं का काय कळलं ना. बरं ते अडकलंय तरी कशात. बघूया आता कोण जिंकतंय. 1, 2, 3, 4, 5 जी जोडी शेवटपर्यंत राहणार आहे ती होणार आहे विजेती. गाणं लावून जात आतापर्यंत आपण बघूया. माझ्यासोबत कोण डा माझ्यासोबत कोण डान्स करणार. बुरुम बुरुम ये. हा चला बस आता कोणी येऊ नका. हा ये की या बाजूला या. लाव रे गाणं बुरुम बुरुम. तुम बघून काळीचं फोन मला करतय वाजतय तुरुम तुरुम. मग बस की ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीचं फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी. कुशल मालक सरगच फिरूया महाराष्ट्रात फिरून. मग बस की ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. लाच दिस काय काय टाकून बस दोन बाजूला दोन टांगा. लाच दिस काय काय टाकून बस दोन बाजूला दोन टांगा. हा लाजूक कशाला पुन्हा आता मी बसते तुम्हा धरून. लाजूक कशाला पुन्हा आता मी बसते तुम्हा धरून. मग बस की ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. जोरदार टाळ्या या बाळासाठी होऊन जाऊ देत. घ्या ते या सगळ्यांना पुढच्या राऊंडला. त्याला कुठं कुठं बघा काम कसं आलंय. ठेवा ठेवा खाली सगळ्यांना ठेव. काय आता आहे कुंकुईस काढलं सगळं पाणी प्यायचं. थांबा दोनच मिनिट थांबा. हा चला एक वाक्य म्हणायचं चटेला टाचणी टोचली बरोबर का नाही. पाणी पिऊ दे म्हणते पिऊ दे काय नको बसा. पाणी पिऊन आला तरी चालतंय. ज्यांची ज्यांची निवड झाली ती स्टेजवरती मला नाव द्या. ज्यांची निवड झाली ती स्टेजवरती या. आजच्या कार्यक्रमाबद्दल जर 2 मिनिटं मनोगत कुणाला व्यक्त करायचं असेल. कार्यक्रम कसा वाटला आवडला का मजा आली का. पुरुषांपैकी कुणी असेल महिलांपैकी कुणी असेल तर स्वागत आहे. तुमच्या 2 मिनिटाचा प्रतिक्रिया ना पुढच्या वर्षीचा उत्साह आमचा वाढणार आहे. त्यामुळे प्रतिक्रिया सगळ्यांचा
स्वागत आहे. कोण बोलणार? कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम आवडला का? मुलींनी बोललं तरी चालेल, महिलांनी बोललं तरी चालेल, माऊलींनी बोललं तरी चालेल, माझ्या बंधूंपैकी कुणी बोललं तरी चालेल. चला, ज्यांची निवड झाली ते स्टेजवरती येतील. मी नावं सांगतो. तीन पैठणी आहेत आपल्याकडे. स्नेहल सावंत, प्रियांका सावंत, पूजा सावंत, ललिता सावंत, वैशाली पवार, पूनम भोसले, वर्षा नामदार. किती जण आहेत? सात जणी. या एका लाईन मध्ये या पुढे सगळ्या. तुम्ही मागच्या बसून घ्या, दोन मिनिटं दम खावा. या पुढे या, नावं घेतलेली पुढे या. माऊलींनो, तुम्ही आता फायनलला आलाय. तुमच्यापैकी तीन जणींना पैठणी मिळणार आहे, त्यातला एक दोघी जण तुमच्या बरे येतील. पण बक्षीस जिंकण्यापेक्षा तुम्ही इथं आलात, खेळलात, कसं वाटलं एक एक मिनिटात मनोगत व्यक्त करा. तुमच्यापासून सुरुवात. खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं आणि प्रसन्न वाटलं, काहीतरी वेगळं. अजून मी काय तुमचं घोडं मारलंय? खूप चांगलं वाटलं, काहीतरी वेगळं युनिक आणि तुम्ही कुठे असता माऊली? मुंबईमध्ये. असं मुंबईमध्ये असे कार्यक्रम सातत्याने होत असतात नाही का? मग इथल्या महिलांसाठी पहिल्यांदा तसा, म्हणजे हे पर्वणीच आहे वर्षात नाही एकदा. तर या महिलांसाठी काय सांगाल तुम्ही? म्हणजे आता सहभाग घ्यायला काही महिलांना थोडस असं वाटतं ना मी कसं येऊ वगैरे, तर त्यांना काही संदेश द्याल तुम्ही? नाही, जे म्हणजे माणसाचा जन्म एकदाच असतो, जर करायचं ना तर मन आयुष्य खुल्या मनाने जगायचं, ह्याचं त्याचं ना बघता आपल्याला जे आवडतं ते करायचं. क्या बात आहे, जोरदार टाळा या गोष्टीसाठी. आज ज्या माऊली या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्यांना ज्या खेळू शकल्या नाहीत, जे मला हे काय म्हणाल ते काय म्हणाल म्हणून तिला घरी गेल्यावर पश्चाताप होणार, खेळले असतं बरं झालं असतं. ज्या आल्या नाहीत त्यांना वाटणार गेले असतं बरं झालं असतं, पण आयुष्याला वन्स मोर नाही. माऊली बोला. अजून कसं वाटलं? नाही, रोजच्या कामातून आणि आपलं रोज दिवस दैनंदिन जीवन तेच असतं ना, ते सोडून आपण एखाद्या दिवशी आपल्या मनासारखं जगतो त्यातून खूप आनंद भेटतो. एवढं तुम्ही आयुष्यात कधी हसला होता का? नाही. पहिल्यांदाच सगळं एवढं हसला ना? मागच्या वर्षी हसला त्याच्यावरती, या वर्षी एकदा जोरदार काळ्या यात्रा कमिटीसाठी होऊन जाऊ. माऊली बोला. खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी पण आम्ही भरपूर एन्जॉय केला. आम्ही काय पैठणीसाठी नाही खेळत, पण फक्त एन्जॉय भरपूर होत असतात त्यासाठी. असं कधीच आम्ही कुठे खेळत नाही. क्या बात आहे, जोरदार काळ्या माऊलीसाठी होऊन जाऊ. माझ्याबद्दल कोणच बोलू नका. बोला माऊली. धन्यवाद. डोकं दुखत होतं येत आलं होतं म्हणजे. क्या बात आहे, बऱ्याच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन असतं नाही का? घरातलं कुणातरी उद्या हप्ता असलं बचत गटाचा, कुणातरी काहीतरी वेगळं टेन्शन असते, कुणातरी घरात कोणतरी आजारी असते, काहीतरी असते. पण इथं आल्या दोन तीन तास सगळं टेन्शन होईल. तुम्हाला घरची आठवण तरी आली का? अजिबात आठवण आली नाही. आपल्या घरात काय आहे? घरात भांडी पडल्या असतील, पाहून आलेलं जेवलेलं धुणे पडले असतील, फरशी फुसायचे असेल, पण त्याचं तुम्हाला आठवण पण नाही. गेले अडीच तीन तास झालं. हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. एकदा जोरदार टाळ्या माझ्या बायकोसाठी वाजवा. माझ्या बायकोसाठी टाळ्या वाजवा की तिनं घर चालवते म्हणून मी येऊन कार्यक्रम करू शकते. म्हणून भले ती मला भांडी घासायला होते घरी गेलो. माऊली बोला. अजून झालं एवढं? कसं वाटलं सांगा ना माऊली. तुमचं सासर आहे का माहेर आहे? माहेर आहे. सासर माहेरच आहे आपण. आणि माहेरी कोण कोण असत? भाऊ, भावाची बायको, आई, वडील. किती प्रेम करतात नाही का सगळे. आणि आज माहेरात आल्यानंतर माहेरचा आनंद मिळाला. लहानपणी आपण जसं खेळतो तसं खेळतो की नाही? हा ज्योतिबाचाच आशीर्वाद आहे. एकदा जोरदार माऊलीसाठी होऊन जाऊ दे. डोळ्यात पाणी आणि हा आशीर्वाद आहे.
छान वाटला कार्यक्रम आणि यात्री कमिटीनं हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मस्त कार्यक्रम झाला, महिलांसाठी छान आहे हा कार्यक्रम. पण महिला काही काही लागतात की वर स्टेजवर कसं यायचं, आपण कसा कार्यक्रम करायचा. घरात पण त्यांना असं म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही हा कार्यक्रम करा त्यासाठी. आणि खूप खरंच छान झाला कार्यक्रम, मस्त झाला. क्या बात आहे, जोरदार खेळा. तुम्ही सगळे पुरुष मंडळी आपल्या आपल्या बायकोला प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळायला. आपल्या नवऱ्याचा टाळ्या वाजवा, नाही येणार टाळ्या यांच्याकडे तुम्हाला, काळजी करू नका. हा माऊली तर मध्ये येणार माईक थोडं जवळ तकडे फक्त. आता तुम्ही मागे जावा, मागच्या पुढे या, लय दम खाल्ला या. मी तर थंड पाणी घेऊन पिलंय बघितलं का या. नाही नाही या इकडं या, चला तुम्ही बसा की. हा आता होते त्या बसा, मागच्या पुढे या, दहा जणी या या पुढं एका लाईन मध्ये सांगा कसं कसं वाटलं एका मिनिटात. हा झालं तिथं तेवढंच येते. छान वाटला कार्यक्रम, खरंच मला लय टेन्शन येत, पण इथे खेळायचं म्हणल्या उत्साहात असते. दोन तीन दिवस झालं मला खेळायचं असं वाटत होत. सगळ्या महिला म्हणत होत्या नाही खेळायचं ह्या वर्षी, नाही खेळायचं. मग म्हणलं मी खेळणार, हारू नाही तर जिंकू, नाही जिंकलं तर नाही जिंकलं पण खेळणार. क्या बात आहे, जोरदार टाळ्या या ताईच्या निश्चयासाठी होऊन जाऊ दे. जे नाही म्हणते ना खेळायचं, तिला घरी गेल्यावर तिचा एक मुका घे. या माऊली पुढे या. धन्यवाद. तुला बरंच वाटणार, तिचा घाम फुटलाय बघ तिकडं, तिचं कुंकू असं डोंबवत आलंय खाली. हे गाय पुढे ये. या ताई या पुढे या. छान वाटलं, खूप एन्जॉय केला. या असं करते, खूप एन्जॉय केला, छान वाटले. एक्सप्रेशन त्याचा काही संबंध नाही राम राम पर्यंत. या ताई पुढे या. जे नाव ठेवतील त्यांचे दात दिसतील. खूप छान वाटलं यात्रे कमिटीने हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नितीन भाऊजींचे अभिनंदन या गावात कार्यक्रम होते असं तुम्ही या, आमची अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद. कार्यक्रम मला छान वाटला, परंतु मी आज खेळणारच नव्हते. पण हिने आग्रहाने मला ओव्हर बोलवलं की बाबा तुम्ही खेळा, गेल्यावर पहिला नंबर घेतला. म्हणून मी वरती आले आणि कालपासून मला आमच्या गावातील काही जण म्हणत होते की वहिनी तुम्ही या वर कार्यक्रमाला आणि थोडस तरी खेळा, त्याशिवाय एन्जॉय होणार नाही. म्हणून मी आणि कार्यक्रमात छान वाटत. थँक्यू सो मच. या
बोल काय अर्धा तासाच्या खांद्यावर बसतोय तवा कशी बोलत नाही बघतो तू जगत आहे माईक सटायला टाचणी टोचली 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 सटायला सत्ता
टोचली, सटायला टाचणी 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 टोचली, टाचणी टोचली, चुकला की मावळी, चुकला का नाही या? हे जरा टोचवलं असं वाटतंय मला. सटेला टाचणी टोचली, सटेला टाचणी टोचली, सटेला टाचणी. सटेला टाचणी टोचली, 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 टोचली. जोरदार काया या माऊली. आणि कुठे गेल्या त्या माऊली? हा ही ताई, हा दिसलं नाही. या या ताई, या या ताई. बाकीच्या बसा. जोरदार काया. दोघींनी छान म्हटलं. माऊसचा फोन. बाकीच्या खाली बसा. या चला मागच्या. या एका लाईन मध्ये थांबा सगळ्या. चला आपल्याला तळ्यात मळ्यात खेळायचंय. पदर खोचून घ्या. आपल्यापैकी तीन जणी आपल्यापैकी तीन जणी मानाच्या पैठणे जिंकू शकतील. आता ज्या नवीन होत्या, मागाशी बक्षीस घेतलं नव्हतं, आता 10 जणींपैकी ज्या नवीन होत्या, आऊट झालेल्या 8 जणी कोण कोण आहे तिकडे? या आऊट झालेल्या आता 8 जणी कोण कोण आहेत? हा आऊट झालेल्या 8 जणी इकडे या एका बाजूला. आऊट झालेल्या 8 जणी या या बाजूला. या आऊट झालेल्या 8 जणी या आऊट झालेल्या 8 जणी या. हा कुठे गेल्या? हा तुम्ही मगाशी बक्षीस घेतलं नाही? मगाशी तुम्ही बक्षीस घेतलं का? हा मग ज्यांनी घेतलंय त्यांनी घेऊन नका, बाकीच्यांनी घ्या. तू ताई घेतलं होतं मगाशी? नाही. ताई तू घेतलं होतं? घे ताई तू. ज्यांनी घेतलंय त्यांनी घेऊन नका, बाकीच्यांनी घ्या. हा चला रेडी. ताई तायात म्हणते की पुढोडी मारायची, मायात म्हणते की मागोडी मारायची. ताई सरका या बाजूला. तुम्ही जरा पुढे या लेवलला. तळ्यात म्हटलं की पुढे उडी मारायची, मळ्यात म्हटलं की मागे उडी मारायची. ठीक आहे. ज्या तिघी जणी शेवटपर्यंत असतील त्या माऊलींना मानाची पैठणी मिळणार आहे. पण त्यात पण पहिला नंबर कोण जिंकतं हे आपण पाहणार आहोत. या आपल्या कार्यक्रमाच्या फायनलिस्ट आहेत. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ दे. ताई तळ्यात म्हटलं की पुडुडी मारायची. ठीक आहे रेडी. एकदा ट्राय करूया, मी शिकवतो. तळ्यात मळ्यात तळ्यात. मजबूत आहे ना हे? एक एक बिल्डिंग आहे बारकी आहे. चला आणि जीसीबी वेगळ्या आणा परत. चला मळ्यात शिकवतोय मी ताई, शिकवतोय. हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. मी खालीच थांबतो. आपण इकडची एक बायको आहे मला. हो हो चिडवतोय तुम्हाला. तर उडी मारायची, उडी मारायची. उगाच परेड करायचे नाही. हा परवाई की उडी मारल्या. तळ्यात आहे का मळ्यात आहे चाललंय कुठं कळत नाही. चला रेडी शिकवतोय मी. तळ्यात पाहुणे हे काय सरळ वा. हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. तळा उडी मारायची. ठीक आहे पाडायचं नाही ना ड्रेस की तळ्यात. करूया सुरुवात. मी फसवतो फसायचं नाही. रेडी करू का सगळी आऊट? एखाद्याच्या वाईट हो की त्याच्या पाहिजे असते. दुसऱ्याचं वाट होईल कसं होईल तेवढं बघायचं असते. चला मी फसवतो फसायचं नाही. एक दोन साडेमाडे तीन. आज नाही येतोय सगळ्यांना. उडले
मी दिसत होतो का? आहे तुम्ही दादा. चला रेडी, परत एकदा रिव्हिजन करूया. तयार? मयात मी फसवतो, फसायचं नाही. अरे फटक त्यात ना, बस की खाली कुठे इकडे तिकडे करत आहे. हा तयार मयात, ज्या ठिकाणी उडी मारल तिथंच थांबायचं, उगच किती पुढं माग करायचं. हा रेडी तयार मयात मयात, लेट उडी मारली की आऊट. रेडी मयात. कस ला लाली 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 ला लाली लाली. चला रेडी, एक दोन साडे माडे तीन मयात. एक एक जुडते कसं बघितलं, रोज एवढ्याच उड्या मारले की वजन कमी होतंय काय? वन टू थ्री स्टार्ट. अजून किती वजन कमी करायचं? नाही ना. हा चला वन टू थ्री स्टार्ट मयात. काय काय झुलणारच ना, काढायचं पाय ठेवल्यावर काढायचं असते झुलणारे असून. हा कसं करणार समजा, इंटरेस्ट आलाय मला. अजिबात नाही. कधी? हा तू मामी तर आग अजून घेऊन बसले. मामीने उशिरा उडी मारली तुझ्या, लक्षात ठेव. कळलं काय? चला रेडी. आपकी फळी हलत्या फोडक्यात मी असा झालो असतो मयात. ते बघितलं का पाहुणे कसं करत्यात? काय झालं? काय पडत नाही, काय होत नाही. रेडी तयार मयात 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 तयार मयात तयार तयार. टाटा मुझे तुमसे है कितने गिले, हे तर गाणं म्हणायला. तुम कितने दिन बोलो इतने दिन लय काय काय किया मी घरात, तुमको काय सांगू. हा करणाही पडत आहे, तुम्हाला नवरा करता आहे ना. हा 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 म्हणून सांगता आहे हमको बघू तुम. घर जाके आता मी आदळताच आहे, थांबू जरा. रेडी वन टू थ्री स्टार्ट मयात तयार मयात मयात तयार. कसे ला ला ली ला ली ला ली ला ला ली ला ली जा. चला रेडी वन टू थ्री स्टार्ट मयात. वहिनी टाटा यु 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 टाटा. तिनं मागवून काय बघितलं बरं? तिथं काय वाईट पडलाय का बघा एखादा आहे वजवीवर. वहिने टाटा नाही केलं तुम्ही मला, टाटा. चला रेडी तयार मयात मयात. ते पलीकडचं बाउन्सच होते हो. हा मयात तयार तयार मयात तयार मयात तयार तयार. टाटा वहिनी. Bye.
ताई इकडे या, ओ ताई इकडे या, ए तू का बघा इकडे ताई, तू गप नाही तिला आगाव बसवी तुझ्या, ये ग ताई इकडे, ताई इकडे की काम आहे इकडे, ठीक आहे टाटा तर जाऊ आहे. चला आता चौकीमध्ये तिघींना पैठण मिळणार आहे, तिला करू का? ताई माझ्याकडे बघायचं, मी कर तस करायचं, इकडे कुठं मी इकडे आहे, माझ्याकडे बघायचं, मी कर तस करायचं, मी फसवतो ताई, हा फसायचं नाही कोणाची ग माझी ताई. रामकृष्ण हरी रेडी मायर माहेर कुठलं आता मी काही ना ढकललं काय सांगा बरं. ताई तुम्ही आऊट झाला, तुम्ही उड्या मारल्या, यांचा तिसरा नंबर आलेला आहे, जोरदार टाळ्या तुम्ही दोघे इकडे जर का एक ना की हात बघ तुम्ही इकडे मी कसा या ताई आऊट झाला तुम्ही तिसरा नंबर या ताई या कुठे या हा भैया रेडी हरलेल्या आहेत दुसऱ्या क्रमांकाने पहिला आणि या काही झालेल्या आहेत परस खेळच्या हो या तिसरा नंबर कुठे गेला मी आउट नव्हती म्हणून तू आया बेडरूम मधनं किचन मधनं चहा घेऊन येतीस कानून के हात लंबे होते हे चला संयोजकांना विनंती आहे बक्षीस वितरण करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे आणि माऊली नाव सांगा वैशाली लक्ष्मण पवार जोरदार खेळा प्रथम क्रमांक प्रियंका सावत द्वितीय क्रमांक जोरदार खेळा स्नेहल रवींद्र सावत जोरदार खेळा तिसरा क्रमांक पैठणी एकाच नंतर नंतर पैठणी एक सारख्याच आहेत पण त्यातला हे पहिला दुसरा तिसरा काढणं भाग होतं त्यामुळे काढलेला आहे नंबर कुणीही जाऊ नका सगळ्यांनी फोटो काढूया सेल्फी काढूया जी हा डान्स पण करूया जी बिन डान्स करता जाईल तिचा नवरा 8 दिवसात टकला होईल आणि तिचा आधीपासून टकला आहे जिला नाही तिला टकला मिळेल चला
नंबर बक्षीस कोण देणार भाऊ? या आपल्यापैकी बऱ्यापैकी महिला यायच, दोन चार जणी या. सगळ्या महिला येत आहेत खेळाडूला सगळ्यांचे असते देवा. एक फोटो येईल, ग्रुप फोटो मी माझ्या फेसबुकला टाकतो. हा बोला. माझ्या जाऊबाई आहे तिथं, त्यांचं नाव मनीषा रमेश पवार आहे. त्यांचं तिथं यावं असं मी त्यांना विनंती करते. त्यांच्यामुळेच मी तारी पण त्या स्वतः आल्या. त्यांच्यात असं स्टेज एरिंग नाही आणि त्या यायला असं घाबरत होत्या. पण निदान त्यांनी म्हणजे फोटोसाठी किंवा पैठणी देण्यासाठी तरी यावं. माझ्या मनीषा ताई, मनीषा ताई या, या आता झालाय सगळं. मनीषा ताई ती चिडव परत. चला या, इथल्या पाच सहा अठरा महिला या की बक्षीस द्यायला. महिला जाल लगीन करून ये पटकन. चला या पटकन, आठ दहा जणी या. तुम्ही नसाल देणार तर आम्हीच देतो, वेळ नाही एवढा. या ताई, ये ग ताई, ये ग ताई. पूजा ताई या, हो ताई या ना, या ना, या ताई. तुम्ही पण गिफ्ट नाही मिळालं, जाताना घेऊन जावा. या या, एक ग्रुप होते घेऊया. आपण सगळ्या भगिनी या, सगळ्यांच्या हस्ते देऊया. पहिला दुसरा मागे थांबा, पहिला दुसरा नंबर मागे थांबा. फक्त टाका पैठणी साडी त्यांच्या खांद्यावरती. हो, क्या बात, किती आनंद झालाय ताईला बघा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिच्यासाठी, ताईसाठी. ताई मिस्टर आहेत का? असं मोकळं सोडत जाऊ नको. मारा बघा हक. असं हक मारलं आलेलं पळून जाईल ती. अहो ऐकलं का, इकडे वर या. नावानं हक मारा की पिंटू शेट. हॅलो टिंबू टिंबाचे पप्पा. मला नाव माहित नव्हतं. हा पिंटू सावत आले. जोरदार का, क्या बात आहे. आले ना, कुठे गेले? गेले. चला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस टाका ताईच्या खांद्यावरती पैठणी. जोरदार टाया द्वितीय क्रमांक. टाया वाजत राहिल्यापासून मंडळी मंडळ आहे का? मारा हक. हक तरी मारा. त्यानं ऐकलं तर दादाला कळलं ना या की म्हणून. नीट हा हात घेऊन मारा की हात. अहो या ना, ठीक आहे, हरकत नाही, जाऊ दे. चल अच्छा ती घेऊन थांबलंय त्याला. मग ते वाईट टाकून कसं येईल सांगा बरं ताई. तीन तास झाला त्याला घेऊन बसले ती. त्यानं शिक केले असेल, चूक केली असेल, आठ वेळा मार खाल्ला असेल त्यानं त्या गप बस म्हणून. रडतंय का ते? हाय हाय, घरी गेला विचार किती वेळा म्हटलं म्हणून. जोरदार टाळ्या भाऊंसाठी होऊन जाऊ देत. भाऊ ताईने पैसे जिंकले, तुमचाच मुद्दे मला उचला घेऊन जावा. हा हो, गणपती उचला, कंटाळा असं तर विसर्जन करा, दुसरा घेऊन या, आम्हाला काय टेन्शन नाही. हा नाही ना उचला गणपती बाप्पा. मग तुम्ही यांना उचला, उचला उतरते, काय अडचण नाही. हा
नाही नाही उचला लग्नात तशीच आणल्या. मी व्हिडिओ पाठवतो तुम्हाला आता उचला. हा 1 2 3 स्टार्ट. हा कुठे बघत्या दादाचा लाड करा गेला हो काय दादाने उचललं का नाही. हा इथं असं आहे घरात कसं करत असेल. चला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जोरदार टाळ्या द्या. जाऊ बळायला काय घ्या खांद्या होतील आता जोरदार टाळ्या. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस एक ग्रुप कुठे घ्या आता थांबा ना लगेच बिचारी नवऱ्याचे आज्ञाधारी हो ताई माझी समजून घ्या. एक ग्रुप फोटो घेऊया या ताई मध्ये या ताई मध्ये पैठणीवाल्या. ताई तुम्ही पलीकडच्या मध्ये जावा दोघींच्या मध्ये जावा. बाकीच्या त्यांच्या साईडला थांबा. एक ग्रुप फोटो. यात्रा कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष याच्यानंतर यांच्या मागे येऊन थांबतील. एक ग्रुप फोटो घ्यायचा. हा घेतला फोटो ठीक आहे. ताई तुम्ही सगळे आता खाली बसा. सगळ्या सगळ्या यात्रा कमिटी सगळे पुरुष या पाठीमागे उभा राहिला. एक फोटो घ्यायचा पटकन यायचं ना वेळ कमी. एक ग्रुप फोटो घेऊया पटापट या. हा बस काय अडचण लवकर या. यात्रा कमिटी सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार या त्यांनी पहिला माझी गाठ घ्या. चला या लवकर या. चला यात्रा कमिटी. हा होय यांना खाली घालून तेच करायचं आपण आता. चला दादा एक फोटो घ्या. चला सगळे जण या पुढे. हा ना आता पुरुषांचा खेळ चालू करूया. थांबा जरा यांना झोपावी पाहत का बघा की. हा दोन चार भाऊ या बाजूला या. या बाजूला काही जण चला घ्या फोटो. ज्योतिबाचे नावाने ज्योतिबाचे नावाने कार्यक्रम संपला. विजेत्यांचे अभिनंदन. मान्यवरांचे आभार. गुड नाईट. तपासले पुरुष मंडळी महिला जावा लावून दादा गाणं.